सुपर हिट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. या देशातला एक जरी प्रॉब्लेम सोडवला तर मग तू कायमचा राजा. येस, हे तुला चालेल? नाही चालणार. ही सगळ्यांना नाडणारी तमिळनाडूची आम्मा. ये महाराजा, आम्हाला पाणी मिळत नाही का? कावेरीचा का विहिरीचा पाणी का नाही मिळत? जरा धीरे धीरे धीरूबाई. धीरूबाई अंबानी पाण्यावर ऑफर. ए थांबा, हे आले रोंबा सोंबा. दोन बाल्कनी एक स्टॉल. अहो स्टॉपचा तिकीट मांगा. तीन फुल स्टॉप. अरे तीन फुल लास्ट स्टॉप. हा काय मास्तरची तर चडी पाहिजे. चडी लागे छम छम विद्या येई घम घम. तो श्यामच्या आईचा जमाना होता. हा श्यामच्या मॉमचा जमाना आहे. बहन जी, बहन जी, आपको टाइम दिया जाएगा. आपको टाइम दिया जाएगा. भाई साहब माइक छोड़ो, माइक छोड़ो. अरे मी काय तुम्हाला मनोहर पंत वाटलो? मावशी तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. अगं मी सलमान. बया
डेर पोटे सलमान मम्मी विवेक आवे रहे मम्मी ऐश्वर्या राय हे डोलर 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 डोला काय झाला पाय फ्रॅक्चर झाला बघू 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 अरे डोला रे डोला या दोघांचा माझ्यावरच डोला हाड हाड मने हाड म्हणणार रे तुम्ही कोण हो तुझ्या आईचा घो आईचा घो म्हणजे नवरा म्हणजे बाप बाबा ए बाबा मी नाही तुझा बाबा तू नाही मग हा असेल बापू तुझा नरडा कापू चुप तू चुप गप गप चुप अरे देव अरे ए पूर्ण चला मागे चला मागे मायला तुमच्या तुम्हाला माहिती ना रस्त्यामध्ये जमावबंदी येते मावशे रस्त्यात अनधिकृत बांधकाम नाही पाहिजे ए पोरीन चला आपापला लायसन दाखव अरे वा हिच्या गळ्यात लायसन तिच्या गळ्यात लायसन मावशे तुझ्याकडे काय आहे माझ्याकडे स्टॅम्प आहे तुझ्याकडे स्टॅम्प आहे स्टॅम्प आहे नक्की स्टॅम्प आहे स्टॅम्प आहे स्टॅम्प घोटाळ्यातला तेलगी दिसतोय मी तेलगी आणि तू कोण रणजित शर्मा मग याला वगळला पाहिजे असं वगळायचं नाही वगळायचं नाही अग उलट आपण दोघे भाऊ भाऊ सगळ्या देशाला थुका लाव आणि 30,000 कोटी वाटून खाऊ आवाज नाही पाहिजे चला पूर्ण पटकन सांगा चटकन सांगा तुम्ही आज नेसलाव काय साडी नेसल्या मावशी तू काय हे अंदर की बात है हा कपडा कोणच्या कंपनीचा आहे आतमध्ये लिहिलंय मग ना कसं काय कळणार काय झाला मावशीची आयडिया आहे मग लाईफ मेहो आराम तो आयडिया जात तुझ्या कानाखाली आयडिया काढीन पुढे पुढे करू नका कबीरा चला पूर्ण पटकन सांगा तुमचं हुवय काय हुवय ही 23 ही 22 आणि तो 36 24 36 हे काय मोबाईल नंबर हॅलो हॅलो पापा पापा कहा है आप हे काय आहे मावशी काय करणार माझं माझ्या बाबा बरोबर रिलायन्स तसा आहे काय झालं रिलेशन रिलेशन तेच ते पापा पापा अरे कहाणी सुनाव ना तुला कहाणी ऐकायची माझ्याकडे राजा राणीची कहाणी नको ऐकू नाही नाही कानाखाली छापू नको आयला जिकडे तिकडे पुढे पुढे करते चल पूर्ण शेवटचा आणि फायला सांगा आज तुम्ही बरोबर घेतला हो काय तिने घेतलाय काय झाला घेतलेला बॉम्ब फुटला आणि AK-47 अरे मेल्या गोळ्या संपल्या आणि हिन गावटी पिस्तोल काय साला पोझिशन हे कृणाल म्युझिक ची फुलन देवी ए तू काय घेतलं मीने घेतलंय ए भोईनाळा अरे नरसाळ्यानं पाऊस पोरीन अग बॉम्ब पिस्तुला रिव्हॉल्वर घेऊन तुम्ही काय इराकला निघाला अरे इराकला जाणार इराकला जाणार हा त्यांचा लीडर आहे ना सद्दाम हुसेन हा डायरेक्ट घुसेन अरे मावशी हत्यारा घेऊन चाललीस कुठं अरे आम्ही आत्मघाती पथक स्थापन करता आत्मघाती पथक बहुतेक सेनेवाले दिसत आहे आमची ना कोणती पार्टी ना कोणता पक्ष मग तू मी अपक्ष काँग्रेस होतोय काँग्रेस असू दे काँग्रेस आमची त्यांच्याशीच युती आहे पण मावशी आता बालकन कायद्याने गुन्हा आहे गुन्हा आहे मी पण सगुण आहे नाही तर काय या गुन्हा आहे त्या गुन्हा आहे अरे आम्हाला गुन्हेगार म्हणणार तुमचं कायदा आमचं रक्षण करतो का म्हणून आमचं रक्षण आम्हीच करणार काय ग पोरींनो काय बरोबर आहे काय बरोबर आहे कायद्याचं काय कायद्याचं हे बघ कायद्याच्या वाकड्यात जाऊ नकोस कायद्याच्या वाकड्यात पडू नकोस अरे चल रे अरे कायदा असो नाही तर आल कायदा माझं काय वाकड करू शकत नाही म्हणजे मी आधीच वाकडी आहे वाकडी Oh, yeah.
खोटा 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 काय खोटा कसला खोटा खोटा पुरा खोटा कधी खोटा केव्हा खोटा आता तो खोटा आयला काय खोटा नीट सांग अरे सगळा खोटा कुणी काय भिकच घालत नाही अच्छा भिकारी अरे मंत्री असो संत्री कारकुन असो ऑफिसर कुण कायदा करून पालतच नाही तर तू लय पालतो मग आपण पालतो आपण पालतो काय कुत्री पालतो का मांजरी पालतो आपण कायदा पालतो दर महिन्याला रेल्वेचा पास काढून महिनाभर फिरतो आणि पास संपला की विदाऊट तिकीट फिरतो आपण कधी पोरी बालींची भंकस करतो अजिबात नाही पोरी बाली ज्याची भंकस करतात आपण कधी मोटर गाडीचा सिग्नल तोडतो कसा तोडणार सिग्नल कसा तोडणार सिग्नल आयला याच्याकडे सायकल पण नाही आहे टाका असो पण आपण कायदा पाळतो की नाही कसला कायदा पाळतो केवढा कायदा पाळतो भर रस्त्यात एखादा मर्डर झाला एखाद्या पोरी बाली अत्याचार झाला की आपण गुमान कायदा पाळतो आपल्याला काय करायचं आपल्याला काय करायचं ह्या बोलण्यामुळे सगळ्या देशाची वाट लागली तुम्हाला सांगतो मंडळी कायद्याला बसवायचं धाब्यावर निवर लोकशाहीच्या गप्पा मारायच्या स्वतःच्या पोरी बाळींना स्कर्ट मिनी स्कर्ट स्विमिंग सूट घालायला द्यायचा आणि वर संकुचितचा कसा होणार संकुचितचा कसा होणार संकुचितचा कसा होणार संकुत मी संकुतीच्या नावाने जप करायचा आयला स्वतःच्या पोराबाळांना अमेरिकेत शिकायला पाठवायचं आणि वर मराठीचे कसे होणार मराठीचे कसे होणार मराठीचे कसे होणार मराठीचे कसे होणार म्हणून मराठीच्या नावाने भाषण डोकाची अरे फा तुझ्या आयला तुझ्या स्वतः बदाम पिस्ते चारोळ्या खा निवर दुष्काळ झाला दुष्काळ झाला म्हणून केंद्र सरकारकडे भिका मागा थोडा तुझ्या आयला तुझ्या अरे किती थुकतो हे असं झटकू नको त्यात बदाम पिस्ते चारोळ्या मला काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे आम्हालाच काहीतरी केलं पाहिजे ए जाड्या अरे आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी करतो एका जागी उभा राहून कर ठीक आहे असाच करतो असाच करतो म्हणजे काय करतो भारत बंद करतो तो चालूच कधी असतो दुसरा काहीतरी कर ठीक आहे मग असाच करतो काय जेवायला बसतो उपोषण करतोय अच्छा उपोषण अरे वा अण्णा हजारे अरे मेल्या ही संत्री मंत्री वाजंत्री जंत्री जी काही जंत्री आहे ना ती फक्त व्हिडिओ कॅमेरा घेऊन हजारांच्या उपोषणाला हजार असतात तुझ्या सारख्याच्या उपोषणाला कोण कुत्रा येणार तू येशील ना मी पहिला येणार म्हणजे मी कुत्रा अरे मग हा नाही करायचा ता नाही करायचं मग करायचं तरी काय एकच करायचा आपण एकच करायचा कायच करायचं अरे जे काय करायचं आपले महाराज करतील आपले महाराज आहेत का गचागले मग त्यांनी हुकूम सोडायचा आपण फक्त हुकूम पाळायचा त्यांची याची वेळ दिली आपला पारा सुरू हे जागते रहो अरे बाबा जागते रहो वाट लागली या जागते रह मुळे सगळ्या आयुष्याची वाट लागली दिवसभर इकडे जागते रहो रात्री घरी जागते रहो मग काय झालं अजून पोरवाळ नाही झालं ना जागते रहो देशाचं नाव तरी बोल काय वय वय बोल छबीदार छबी दिसे सुंदर छबी छबीदार छबी दिसे सुंदर छबी कशी चांदणी चमचमी नवी अवदाजी बादेव धर्मालयी शोभा बंधू भावामुळ अवदाजी बादेव धर्मालयी शोभा बंधू भावामुळ अरबत्ताशा साऱ्या जगाहून अच्छा लोकशाही मुळ अरबत्ताशा जंगाराम रही मुळ
धरणात पकडा, तुमचा कालीच करपटला नाही तो? महाराज तुम्ही स्थिर झालात? झाला. पण मी म्हणतो तारेवरची कसरत करता कशाला, एवढा शिवासन ठेवलाय ना बसायला. अरे हो, शिवासन ठेवलाय. बसा 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 बसा. गणपती बाप्पा. ह्या काय? सार्वजनिक गणपती. 5 वर्ष संपली बुडवा त्याला. या काय झाला? नाही इथं काहीतरी घडला महाराज, काय तो वन्स मोर करा हो. राग लागली यांच्या बसण्याला. शिपॉल, आपल्या राज्यातली हलवा हलव कशी काय आहे? काय त्या आपल्या राज्यातली हलवा हलव कशी काय आहे? जसं तुम्ही खालून वरून हलताव तशीच राज्याची हलवा हलव आहे. ही बघा मागण्यांची लिस्ट आली, पुरी करणार? नाही बाबा, माझ्याच्या नाही जमायचा. कसा तुमच्याच्या जमल? कसा जमल? या मायला असल्या फालतू लोकांचा टेकू आहे ना तुम्हाला? अहो कधी कोण कसा टेकू काढून गेल्याचा नेम नाही आहे. आई शपथ, मी तुमच्या जागेवर पाहिजे होतो. मी जर तुमच्या जागेवर असतो ना, एका दिवसात सगळ्यांना वटणीवर आणला असता. मी जल्ला राजीनामाच देऊन टाकतो. नाही नको. मी राजीनामा देऊन टाकतो. मी राजीनामा देऊन टाकतो. कशाला देताय राजीनामा? आम्ही कुठं तोडफोड केली आहे का? भदा घाली गपचूप. अहो महाराज, त्याचा काय, उचलली जीभनी लावली टालाला. पण जल्ला जर तुम्हीच नसाल तर साऱ्या देशाला टाला लावावा लागल ना. अरे पण मी काय सांगतोय तातरी तुम्ही ऐकून घ्या. ए आजच्या दिवस त्यानं बोलू दे. अरे जल्ला जो उठतो तो म्हणतो मी राजा झालो का ह्याव करीन, मी राजा झालो का त्याव करीन. आज होऊनच जाऊ दे, आज होऊनच जाऊ दे, आज होऊनच जाऊ दे. आज होस तू राजा. मी राजा? हा हा, होस तू राजा. बघूया किती दिवे लावतोय ते. अहो महाराज, हा कसले दिवे लावतोय? हा लावलेले दिवे घालवील. मग ह्याला लाद घालून घालवायचा. चालेल चालेल, पण मी राजा होणार. मी राजा होणार. कधीपासून? आजपासून. 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 तू फक्त एकच दिवस राजा. म्हणजे दिवे लागली पर्यंत संध्याकाळ झाली का परत शिपवाय? पण मना सांगा, आज दिवे लागणीपर्यंत मी एक जरी दिवा लावला, ह्या देशातला एक जरी प्रॉब्लेम सोडवला तर मग तू कायमचा राजा? येस. हे तुला चालेल? नाही चालणार. काय चालेल? काय पळल त्याच्या आईला पळल. कुठं तुम्ही राज्याभिषेक करून घ्या. फोटो फोटो. ए मेल्या तुतारी बंद कर, तुतारी फटेल नी मी पण फटेन. ए चल चल ऑफिस मध्ये चल. ये राजाला हडतूड करतो. अरे राजा आहे का बँड बाज आहे? ए तू संध्याकाळी भेट. संध्याकाळ पर्य. आता तुम्ही संध्याकाळ पर्य राजा हो ना, मग ऑफिस मध्ये नको बसायला. ऑफिस मध्ये जायचं आपण, आणली माझ्या नावाच्या घोषणा द्या. विजय असो, विजय असो, महाराजांचा विजय असो. जिंदाबाद जिंदाबाद, महाराज जिंदाबाद. आय शाबास, आता ती पण घोषणा द्या. कोणती कोणती? जब तक सूरज चांद रहेगा महाराज तेरा नाम रहेगा. हा झाला मेल्यावर बोलता असा असतो काय? चला ऑफिसात चला. नाही बोलतो ना. नाही नको नको. नाही नाही बोलतो ना. बोलतो माझं ऐका. हा बोलतो. मी काय म्हणतो? नाही नो नेवर. कळला? चला ऑफिसात. मऊ होय रे. मऊ? ए तुला मऊ नसेल लागत का? कारण तू स्वतः मऊ आहेस ना. तुम्ही बसला हो मग असेच बसून राहा, मी आज जाऊन भांडी घासून येतो. मायला राजा कोण आहे? तुम्ही. आता या सिंहासनावर कोण बसणार? तुम्ही. मग यांच्यासारखं बसणार? यांच्यासारखं. काही डिसाय नाही बघितला महाराज? काही मंडळी ते त्यांचा प्रॉब्लेम घेऊन आपल्याकडे आलेला आहे, त्यांना काय सांगू? ताबडतोब आतमध्ये पाठवा. सकाळी सकाळी एखादा प्रॉब्लेम सोडवतो आणि कायमचा राजा होतो. कशी वाटली आयडिया? आयडिया एकदम बेस्ट. काय माझा भेज आहे ना, कसला माझा भेज आहे ना.
पाठवा आतमध्ये. चला या रे. काय झालं? मी नगरसेवक झालोय, मी निवडून आलोय. मग आधी मातोश्रीला भेट द्या. अरे म्हणजे तुमच्या आईला भेट द्या. नाही मी आईवाला नाही. मग राष्ट्रवादी वाला हाय. मी अपक्ष. ए तुझ्या आईचा. अरे बाबा पहिला तुझ्या आईचा आशीर्वाद घ्यायचा आणि मग जल्ला गाव बोंबलत फिरायचा. पण मला एक नाही कळला, ह्याने सकाळी सकाळी इथे कसं काय यांना केली? आमच्या राज्यात अनधिकृत बांधकाम वाढलंय. शाबास. गरिबाला वाजलंय. बरोबर आहे. भ्रष्टाचार भोकावलाय. बसा 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 बसा. नवीन निवडून आलेत, थोडे दिवस जाऊ दे, मग हे पण बोकाळतील. पहिलं सांगा इथं कसं काय येणं केलं? आमच्या राज्यात कुपोषणाचा प्रश्न वासून उभा आहे. हो हो हो, जल्ला काय वासून उभा आहे? तिकडे बघा, तो अक्का वासून उभा आहे. माझ्या जागेवर. मी राजा आहे, मी अक्का बसणार. बोला, कुपोषण म्हणजे काय? खायला मिळत नाही. खायला मिळत नाही, पण यांच्याकडे बघून तसा वाटत नाही. हा माझा अपमान आहे, हा माझा अपमान आहे. मी सभात्याग करतो. ओ भाऊ, सभात्याग करताना ते बाथरूम आहे. त्याग करतो, मी सभात्याग करतो. वर्ग तयारीच आहे, निवडून आले आल्या सभात्याग करते. त्याला ती पार्टी फोडा, आपल्या पार्टीत घ्या, आपलं मंत्रिमंडळ जम्बो बनवा. कशी वाटते आयडिया? आयडिया एकदम बेस्ट. काय माझा भेज आहे ना, कसला माझा भेज आहे ना. चला पुढचा प्रॉब्लेम बोलवा. चलो नेक्स्ट. धावू नका दादा, धावू नका. माझा ऐका, माझा धावू दादा, माझा आरायानी मारलीन र, आरायानी झोडलीन र. मग तुम्ही कशाला मध्ये मध्ये जात आहोत त्यांच्यात नाचायला? अरे मेले, आजकालची हीच फॅशन आहे. प्रत्येक संत्री मंत्री आमदार खासदार दांडिया नाचायला जातो, तेवढी फुकटात पब्लिसिटी मिळते म्हणून मी पण नाचून घेतला. काय दांडिया नाच आहे? काय मग काय दांडिया नाच आहे मग? हा बायकांचा लाटणी मोर्चा आहे. बायकांचा लाटणी मोर्चा? मग त्यात पुरुष कशाला? बायकात पुरुष लांबूड का? ए बायनो, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? महाराज, आमच्या राज्यात दिवसाढवळ्या बाया जळतायत. दिवसाढवळ्या बाया जळतायत? आता बायाच त्या एकमेकीवर जळणारच ना. आपल्या राज्यात अतिरेक्यांची संघटना स्थापन झाली तरी चालेल, पण बायांची संघटना स्थापन होऊ देऊ नका. काका का काय का? चार संघटी झाल्या तर एवढं, ते चारशे झाल्यावर केवढं? हा बरोबर बोलताव तुम्ही. आणि मला वाटतं या रात्री घरी जाऊन ना आपापल्या नवऱ्याचा खिमा करीत असतील. तुला कसा माहित? अरे मला माझा रोज रात्री करते ना. असो असो असो, आम्हाला तर काही काय बोलायचं नाही. तुमचा विजय असो त्याबद्दल काही बोलायचं नाही. आम्हाला सांगा तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? हुंड्यासाठी, प्रेमासाठी आज मी पुरुष बायकांना जाळताय. पुरुष बायकांना जाळतात? हो. मामी करायचं तरी काय? तुम्ही पुरुषांना जाळा. चालेल चालेल चालेल. आधी या दोन महापुरुषांना जाळा. अगं काय चालेल काय चालेल काय? तसा कायदा गुन्हा आहे, तसा कायद्यात लिहिलेला नाही. मग तसा कायदा करा, कायदा करा. कायदा नाही पण वायदा करू शकतो. फसला. देखो प्रश्न बहुत गंभीर है, बाद में देखेंगे. ठीक आहे, तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण करतो. काय साला हलका फुलका वाटते ने? कसला हलका फुलका वाटतय ने? मी तर म्हणतो प्रत्येक संत्र्या मंत्र्यांना साखळी उपोषण नाही, पण साखळी डान्स जरूर करायला पाहिजे. वाढलेली चरबी लगेच कमी होईल. महाराज आणखी एक नवीन साखळी आली. नवीन साखळी आली? तुम्ही बसा, मी साखळी घेऊन येतो.
यांना आवरा हे असे तंगड्या का झाडताय? अहो ते त्यांचा नाच आहे ना. नाच आहे काय? थांबा, राग लागली यांच्या नाचाला. एवढा डेंजर नाच. एक काम करा, आपली मिलिटरी परत बोलवा, ही फलटण बॉर्डरला उभी करा. एक एक अतिरेकी आतमध्ये यायचा नाही. आयला आला अतिरेकी मारला, आला अतिरेकी मारला. आता पण हे असे माझ्या वाड्यात नसतात, यांची एवढी डेअरिंग. चला बाहेर. बाजल, अरे तुम्ही जर ह्या स्पीडने निघालात तर माझ्या वाड्याच्या बाहेर पडायलाच वर्ष लागायचं. दात काय करताय? आहेत कोण? अहो असं काय करता, मोठमोठे राजे, मंत्री, मिनिस्टर, संत्री हे सगळे यांच्याकडे जातात ना, तो फक्त यांचा नाच बघायला. तरी पण या आदिवासींना कोणी विचारत नाही. कोण कोण म्हणले? आदिवासी. हा आदिवासी. अच्छा अच्छा, आदिवासीला राहायचे. हे आदिवासीला राहायचे. आता काय झालं? असं काय करता, हे कातकरी. कातकरी म्हणजे अंडा करी, बैदा करी, सोल करी, मच्छी करी. अरे ही काय मच्छी करी आहे काय? परत काय झाला? मच्छी करी हाय. अरे मग झाला काय? अहो हे वनवासी. वनात राहणारे. मग मेले नो माणसांच्या रानात काय आहे? जंगलात जा ना, तिकडे तरी सुखी राहाल. अहो असं काय करता, त्या बिचाऱ्यांचा ना काहीतरी प्रॉब्लेम असं. हे मला आधी नाही काय सांगायचं? मी त्यांना विचारलं नसतं का? बाबानो काय रे तुम्हाला प्रॉब्लेम आहे? मला पकडा. अरे आग लागली रे तुमच्या तोंडाला. तुम्हाला काय देवाने तोंड दिलं नाही काय बोलायला? हे बघा, तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो मी ऐकून घ्यायला तयार आहे, पण एक अट आहे, तंगड्या झाडायच्या नाही. कळला? आता बोला. महाराज, आम्हाला घालायला कापडा मिळत नाहीत. कापडा मिळत नाहीत? मग हे काय घातलंय? महाराज आम्ही फाटकी तुडकी कापड शिवून घालतो. तर मला सांगा, फाटकी तुटकी कापड शिवूनच घालावी लागणार ना? मग बसा, आवाज नाही पाहिजे तुमची. काय खोबाड बन, बोला ना. महाराज मग आता मी जायचा कुठं? कुठं म्हणजे पेडर रोडला, मलबार हिला. बिचारी गरीब माणसं फाटकी तुटकी कपडा शिवून घालतात, तिकडे चांगले कपडे फाडून घालतात. मग आता हे जर त्यांच्या जाऊन राहिले तर त्यांच्या फॅशन मध्ये एकदम मॅच होईल ना. पण महाराज त्यांचा राहणं का ना आम्हाला झेपायचं नाही. तुमच्या बोलण्यात पॉइंट आहे, राहणं खाणं झेपायचं नाही. पिणं झेपल कान पडत देव काय? अहो कापडा येतो काय? कापडा. अरे मियाल्यानो, तुम्ही आता कापड घालायचीच नाही, तुम्ही प्लॅस्टिक घालायचा. प्लॅस्टिक. प्लॅस्टिक? हा. अरे जसं तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरता, प्लॅस्टिकची खेळणी वापरता, प्लॅस्टिकची भांडी वापरता, तसा तुम्ही प्लॅस्टिकचा शर्ट पॅन्ट वापरा, प्लॅस्टिकची साडी चोली वापरा. हा पण 20 मायक्रॉन पेक्षा पातळ वापरा. जाडी वापरा, जाडी. तसा आपला कायदा आहे का नाही? मग तसा कायदाच आहे. इतका प्लॅस्टिक आणायचा कुठून? कुठून म्हणजे हे इथून. नाही बोला आणायचा कुठून. हे नाही बोला आणायचा कुठून? जिथून मिळेल तिथून. कशी वाटली आयडिया? आयडिया एकदम बेस्ट. काय माझं भेज आहे ना? कसला माझा भेज आहे ना? त्यापेक्षा आम्हाला स्वतंत्र राज्य द्या. स्वतंत्र राज्य? हा आफ्रिकेसारखा. आफ्रिका म्हणजे असा. इला ला 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 ले ला लो, इला ला 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 ले लो, इला ला 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 ले ला लो, इला ला 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 ले लो, इला ला 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 ले ला लो, इला ला 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 ले लो. हा इला ला 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 ले ला लो, इला ला 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 ले लो, इला ला 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 ले ला लो, इला ला 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 ले लो, इला ला 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 ले ला लो, इला ला 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 ले लो, इला ला 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 ले लो, इला ला ला ले लो, इला ला 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 ले लो, इला ला ला ले लो, इला ला ला ले लो. अरे ढोलकी थांब रे. राग लागले याच्या ढोलकी वाजवून याला. मेल्यान माझ्या पायाचा शॉकअप सर केला ना. हा आफ्रिका, हा डेंजर आफ्रिका. मग त्यापेक्षा आहे ना साधा सोपा नागालँड देऊया.
एकदम सोपा, हे असे दोन पाय, असे दोन हात, आय बाबा बा 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 बो, आय बाबा बा बी बा बा बो, आय बाबा बो बी बा 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 बी बी बा बा बी बी बो, आय बाबा ए तुम्हाला कल्ला काय रे? नाही सोपाय, प्रश्न बहुत गंभीर है, बाद में देखेंगे। गेले 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 मेले हुलुले हुलुले, त्यांना वाटलं मी त्यांना स्वतंत्र राज्य देतोय, अरे देशाची परत परत फलनी करायला माझा काय भेजा फिरलाय? चला पुढचा प्रॉब्लेम बघा। चला चला पुढचा प्रॉब्लेम। पण मला एक कळत नाही, तुम्ही सगळ्यांचा प्रॉब्लेम सोडवता आणि आमचा प्रॉब्लेम कोण सोडवणार? मग काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? मग तुम्हाला खरंच प्रॉब्लेम आहे? मग मला आधी नाही सांगायचं तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणून? कसला प्रॉब्लेम आहे? शादी के पहिले की शादी के बाद? हो तसला काय नाही, तसला काय नाही, आम्हाला राहायला घरा नाहीत। तुम्हाला राहायला घरा नाहीत मधला मना सांगा ना, माझ्याकडे या 180 रूमचा बंगला आहे, आख्या बंगल्यात दल्ला मी एकटाच राहतो भूतासारखा। तो काय तुमच्या बापाचा आहे? राजाचा बाप काढतो। अरे मी राजा आहे का मँगो माझा आहे? तू संध्याकाळी भेट। संध्याकाळपर्यंत? आता तुम्ही संध्याकाळपर्यंत राजा हो ना, मग आम्हाला कोट्यातनं घरा सँक्शन करून टाका। अरे पण आता कुठं राहता? मना सांगा, अशा टेकू लावलेल्या घरात आम्ही 12 आणि 12 23 वर्ष राहतावच की नाही? हे मेल्या 12 आणि 12 24 होत, तू 23 बोलतोय? एक वर्ष तुझ्या सासणवाडीत नाही राहिलो? काय बोलला? पेईंग गेस्ट, पेईंग गेस्ट। अच्छा अच्छा, सासरवाडी पेईंग गेस्ट, चांगलंय। संध्याकाळी मी येऊ? आता संध्याकाळी माझा राजेपद गेला तर मी राहणार कुठं? म्हणून तुम्हाला सांगतो आहे कोट्यात घर सँक्शन करून टाका, आपल्याला स्वस्त्यात घर मिळतील। येडा साला स्वस्त्यातली घर घेतो, थोडा दिवस थांब, आपली सत्ता येऊ द्या सगळ्यांना, फुकटात घर। अरे भाऊ आता ओरडला को, मग तुझाच आवाज झाला, स्वतःच ओरडतो, नाही विचारतो आवाज कोणाचा? हे मेल्या कुठल्या पक्षाचं नाव घेऊ नको, आचारसंहिता लागू आहे ना। ही काय आचारसंहिता आहे? हिला आचारसंहिता आहे, या संहितेमध्ये एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, तुम्हाला घर काय सँक्शन करणार कपाल? चला पुढचा प्रॉब्लेम बोलवा। चलो नेक्स्ट। मला पण आलं संगीत का अखिल भारतीय कार्यक्रम। अच्छा अच्छा, ही एडी अम्मा। हो काहीतरी बोलू नका, ही सगळ्यांना नाडणारी तामिळनाडूची अम्मा। अय अम्मा, याला काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात? माणूस बघून पुड्या बांधणार कुची पुढे। अयो अम्मा, अम्मा बोला। अयो महाराजा, आम्हाला पाणी मिळत नाही का? का विहिरीचा? का विहिरीचा पाणी का नाही मिळत? यांना का विहिरीचा पाणी मिळत नाही? विहिरीचा नाही, विहिरीचा नाही, कावेरीचा, कावेरीचा तिचा पाणी त्यांना मिळत नाही। मायला कोण ही कावेरी? पाणी काय तिच्या बापाचा आहे? ती कावेरी यांना पाणी का देत नाही? हे बावा, इथं कुठं नदी जवळ आहे काय रे? मला त्या नदीत ना डुबून मारायचं आहे। काय झालं? अहो असं काय करता? कावेरी या नदीचा नाव आहे आणि तो कृष्ण आहे ना, कृष्ण तो त्यांना पाणी मिळून देत नाही। पण कृष्णाचा आणि कावेरीचा संबंधच काय? अहो असं काय करता? आता काय झालं? तो कृष्ण नाही हो, त्या राज्याचा कृष्ण जनरल कृष्ण, तो त्यांना पाणी मिळून देत नाही। मग मी देतो ना पाणी मिळून, मी राजा आहे ना, मी आहे ना जीवन। अम्मा डोंट वरी, मी तुम्हाला पाणी देतो। तुम्हाला पाणी पाहिजे? पाणी पाहिजे? किती लिटर पाणी पाहिजे? 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर का बिस्लरी देऊ? अयो आम्हाला बिस्लरी नाही पाहिजे, बिस्लरी नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे। सल्पो
आम्हाला स्वतंत्र राज्य पाहिजे श्रीलंकेसारखं. आय्या श्रीलंका. अरे जय सूर्या. अरे कुमार संगकारा. अय संपूर्ण कालो वितरणा. अय अय चामिंडा वास. मारू 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 काय नाही मारवीन आटापटू. ते आटापटू आपण नंतर पटू. आता पटू का आपण नंतर पटू. चंपा नाही तुम्ही कसं सांगितलं पट्ट करत होता. मी तुम्ही पट्टा काढू नका. तुम्ही पट्टा काढू नका. त्यांच्या जवळ दोन दोन पट्टे आहेत. तोंडाचा पट्टा सुरू करा. तोंडाचा पट्टा. अय्या श्रीलंका ನಾಡಿ ಎಲ್ಲಡ್ಕೊಡೋ ನಾಡಿ ಎಂಡ್ರ ತುಜ ಇಚ್ಛಾ ಘೋಲ್ ಎಡ್ಬಾರ್ದು ಎಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಏನಬಾರ ಎಂಡ್ರ ನಾಡಿ ಎಂಡ್ರ ಬಿಡ್ಕೊಳ್ಳೋ ನಾಡಿ ಕುಡಿ ಕುಡಿ ಬಿಚ್ಚಿ ಕೊಡ್ಕೊಂಡು ನೋಡ್ಕೊಂಡು ಎರಡು ಬಿಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ನೋಡ್ಕೊ ನಾಡಿ ಕೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ನೋಡ್ಕೊ ನಾಡಿ ಕೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ನೋಡ್ಕೊ ಎರಡು ಬಿಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ನೋಡ್ಕೊ ನಾಡಿ ಕೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ನೋಡ್ಕೊ ನಾಡಿ ಕೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ನೋಡ್ಕೊ ಎರಡು ಬಿಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ನೋಡ್ಕೊ ನಾಡಿ ಕೇಳಿ 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 ಅವ್ರಿ
स्त्री आहे म्हणून दना दना बोलायचं नाही. जे काय बोलायचं शॉर्ट स्वीट अँड थोडक्यात. ठीक आहे. आ आ ई ई आ हे काय आहे? एसएमएस. का मायला यांनी एसएमएस केला? आम्हाला फोन झेपत नाही. अरे सरकारी फोन दोन दोन किलोचे कसे झेपणार? तू हलका फुलका मोबाईल घे. नाही नाही त्या मोबाईलवर आमचा अजिबात विश्वास नाही. मग बीपीएल वापर ना. बिलीव्ह इन द बेस्ट. बेस्ट आमचा बीएसटी वर पण विश्वास नाही. अरे मग मेल्या सिलाईन्स वापर. एक सोच थी एक सपना था. एक सोच थी एक सपना था. एक सो थी एक ना था. एक थी एक ना था. एक थी ना था. थी हे काय? सिलायन्स अशीच अधून मधून रेंज जाते. तरी मी म्हणलं फोन 500 रुपयात कसे मिळायला लागले. ए मेले ये रेंज मध्ये ये. एक सोच थी एक सपना था. 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 एक सो जरा धीरे धीरे धीरूभाई. धीरूभाई अंबानी पाण्यावर ऑफर. मेल्या पाण्यावर नाही रे पायोनियर ऑफर. हा मेला पाण्यावर बोलतो. याच याच पाण्यावरच्या ऑफरला आम्ही भुललो आणि ऍडव्हान्स मध्ये दिलेले चेक सगळे पाण्यात गेले ना.
तूच येडायस. काय झालं? कशाला घेतली पाण्यातली ऑफर? मग तू हवेतली ऑफर घ्यायची. म्हणजे एअरटेल. तुम्ही काय करताव? ए आर रे मै जादू करताव काय? बाबा जादूच करायला पाहिजे. मॅजिक है तो मुमकिन है. गप बसा. काय नको मला मॅजिक बिजिक? ओ हवेमधल्या लोकांसाठी एअरटेल ठीक आहे. आम्ही जमिनीवर राहणारी सामान्य माणसं. फोन आमची चैन नाही, आमची गरज आहे. आहे ना गरज? गपचूप सरकारी फोन वापर. तो आता वापरणारच नाही का? सांगणार पण नाही. अरे त्याशिवाय आम्हाला कसं कळणार? तुम्ही फोन करा, मग सांगतो. टंग टंग टंग. हॅलो हॅलो. का रे बाबा फोन करायला सांगितला? मी केला असता मला 7 रुपये नसते पडले. मायला याला फोनचे वाढलेले रेट झेपत नाही. अरे बाबा ते इधर किसी को भी नाही परवडत आहे. क्या है? प्रश्न बहुत गंभीर आहे, बाद में देखेंगे. चालेल ना, निकल जा. नाही नाही. अरे गेट आउट. आउट गेट उपयोग नाही. आपण आउट गोइंग कुठं फ्री गेलाय? देखो भाई, आउट गोइंग की जो रेट आहे ना 50% कम करताय. काय सांगताय? चलताय. चालेल. चल निकाल. ओ महाराज, ह्या काय? श्रावणातला बैलपोळ आहे. अरे मेल्या प्रॉब्लेम कुणी सोडवला? मी नाचायला पाहिजे, मी खुश व्हायला पाहिजे. मी प्रॉब्लेम सोडवला. अक्की चाक्की गादी माझी झाली. ए चल तिकडं, चल तिकडं, चल तिकडं. एकदम टोकावर जाऊन बसायचा. अरे पण प्रॉब्लेम 50% सोडवलाय ना, मग गादी पण 50%च मिळणार. प्रॉब्लेम पुरा सोडवणार, गादी पूर्ण मिळणार. ठीक आहे, आता बघा कसा प्रॉब्लेम सोडवतो. येऊ दे प्रॉब्लेम. चलो नेक्स्ट. यांचा काहीतरी डेंजर प्रॉब्लेम दिसतोय. ए बाबा, तुम्हाला काय पाहिजे? रोटी, कपडा कि मकान? आमचा प्रश्न पोटापाण्यापेक्षा मोठा आहे. आम्हाला मंदिर बांधून पाहिजे. आम्हाला मस्जिद बांधून पाहिजे. अरे थांबा थांबा थांबा, याच्यावर आमचे महाराज उपाय काढतील. महाराज उपाय काढा. नाही नको. उपाय काढा. नाही नको. उपाय काढा. उपाय काढा. उपाय काढा. उपाय काढा. उपाय काढा. हे काय उपाय? उजवा पाय. मी उजवा पाय काढा नाही बोललो, ह्या प्रॉब्लेमवर उपाय काढा. ह्या प्रॉब्लेमवर उपाय आणि मी नाही. नो नेवर. ए बाबा, ए बाबा, आई चान सांगतो, बापा चान सांगतो. प्रश्न बहुत गंभीर आहे, बाद में देखेंगे. ते चालले बोलले. आता आपल्याला भेजा चालू हरकत नाही. ताबडतोब कॅबिनेटची मीटिंग बसवा. आणि नाही चालणार, नाही चालणार म्हणून बोंबलात बोंबलात तुम्ही इथपर्यंत आला ते चालणार? त्या कोण आहेत? निधर्मीवादी आहे. निधर्मीवादी? अच्छा, म्हणजे ना घर का ना घाट का. महाराज उगीच कोणाच्या बी लफड्यात पडू नका आणि कोणाला बी नडू नका. जरा मंडळी. लोकशाही राज्य आहे आपलं. रोज सकाळी उठायचं आणि राजदरबारात बसायचं. तिकडे विरोध करतायत प्रत्येक गोष्टीला विरोध. आणि मी आपला सगळ्यांना घेऊन चालवतो या देशाचा गाडा. कसा मी चालवू हा महान देश अभिमानान याला गेलेलंय रामान.
इथं. हॅलो 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 कोण बाबा? ए बाबा का फोन आहे? बाबा का? माँ कैसी है? माँ कैसी तेरी तो मैं मेरी भंकस करता है, इसको ठोक देता देख मैं अभी. डार्लिंग जाने दो ना, अपना ही बच्चा है. अपना बच्चा? इतना बड़ा? नॉटी, मतलब अपनी कंपनी का बच्चा है. कंपनी का बच्चा? नहीं तो इसको तो मैं ठोक ही डालता था. ए, 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 तो ठोक तो काय ठोकतो है? तो काय सुतार है? अरे तू काय मंदा है इसका? हाँ है ना, मंदा है. धंदा धंदा मंदा है. धंदा मंदा है आना इकड़. अरे बाबा धंदा मंदा असणार, यंदा आंब्याला आलेला सगळा मोर गलून गेला. फायनान्स बिनान्स मांगता क्या? फायनान्स आपण देगा ना. ए लेकिन हिरोईन आपण कोयच मांगती हा? अय्या यानी मैं. अरे गंगा तू तो मैली हो गई, चल. अरे है ना यार नई वाली. कौन? शर्मिला वर तोंड कर. अजून किती वर तोंड करू? वर तोंड कर कशाला? तू तोंड खाली कर. ए क्या बोला तेरी तो मैं बजाई डालता. चले पुतिया दुखिया विनिया मनिया, ए जाड़े निकाल हथियार निकाल, तोड़ डालते फोड़ डालते ठोक डालते. पर ठोक तो काय खरच सुतार है? अरे भाई देखो देखो आपको गलत फहमी हुआ है. हाँ ठीक है ठीक है. और सुन, दुबई भेज देना उसको. किसको? अबे उसको बे. चाइनीज फेंग शुई. अरे भाई आपको गलत हुआ है, किसको? अबे क्या प्रॉब्लम, क्या है? पासपोर्ट नहीं है क्या? अरे इसका तो रेशन कार्ड भी नहीं है. अबे तेरी तो मैं क्या बोलूंगा. नहीं बोल बोल. भाई भाई देखो देखो, अरे हमारे देश में रेशन कार्ड, आइडेंटिटी कार्ड, वो कार्ड, ये कार्ड, लाइसेंस कार्ड, वो कार्ड, सब कुछ कार्ड, पोस्ट कार्ड भी फ्री में मिलता है. हाँ ठीक है ठीक है. तेरे को फाइनेंस कितना मांगता बोल? आप इतना देगा बोलो. देखो ज्यादा नहीं, 50 करोड़ देगा. फोन पकड़ा, मैं जरा बेशुद्ध पढ़ता हूँ. 50 करोड़ 50 करोड़ 50 करोड़. ह्या काय झाला? मार्केट तर देवताच झाला. अबे तू बोल ना यार, तेरे को फायनान्स कितना मांगता? ओ फायनान्सची जबरदस्ती करतोय आता. मग असं करा ना, आता इलेक्शन साठी त्याच्याकडून इलेक्शन फंड मांगा. तुला लाज वाटते? तुला लाज वाटते? अरे तो माणूस इकडचं सगळा पैसा तिकडे तो, अरे आपण तिकडे इलेक्शन फंड मागायचा, तुला लाज वाटते? आता हे काय लाज वाटते ना? ए मेरे को हर किया तू? नहीं नहीं आपको नहीं बोला, आपको नहीं बोला. देखो आपको गलत फहमी हुआ, आपके पास जो फाइनेंस है ना वो गरीब को देना, बेघर को घर देना, भूखे को रोटी देना, बेकार को नौकरी देना, नंगे को कपड़ा देना. तो मैं क्या करूं? नंगा रहो ना. नहीं नहीं देखो, अरे बाबा नंगे से तो खुदा डरता है, जरा खुदा से डरो. गरीब की दुआ मिलेगी तो आखिरी वक्त में वही काम आएगी ना. अबे खोचू, आखिरी वक्त में दुआ नहीं दवा काम आती है क्या? तो तेरे को दवा से क्या है? ए सीधा बात कर. नहीं मैं वाकड़ा होके बात करी. अरे क्या कर लेगा तू? इसका तो बहुत हो चुका है, इसको अभी दवा वनी नहीं डालता है मैं. कौन सी दवा चाहिए तेरे को? क्या हुई क्या तेरे को? तेरे को क्या मुड़वेद हुआ है क्या? अरे बोल ना. ये क्या है? एड्स हुए ले? देख मरेगा. अरे तू भी तो मरेगा ना एक दिन. तो क्या सब धन दौलत ऊपर लेके जाएगा क्या? अरे और कितना कमाएगा? अबे तेरे को तो मैं अभी ठोकिस डालता. चले पटिया टुकिया विनिया मनिया. अरे रुक, अला हमेशा तू काय को ठोकता है, आज मैं तेरे को ठोकेगा. चलो पटिया विकिया कन्या मनिया, हत्या निकल, बाबू निकल, सल्या निकल, घोड़ा निकल, चल फोड़ डालते फोड़ डालते फोड़ डालते. तुम्ही पण सुतार झाला आता? ए मी तुला बोलतो कळे का? अहो तो ऐकल ना. ऐकू द्या, ऐकलं तर. मी फोन कधीच बंद केलाय. या लपड्यात आपण नाही पडायचं. मधल्या मध्ये एन्काउंटर व्हायचा माझा. अब तक 56 झाले, मी 57 वा. हॅलो 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 काय महाराज? एक गुड न्यूज. काय? अमेरिकेच्या बुशनी त्या भाईला आता आतंकवादी घोषित केला. जल्ला त्या बुशला आता कळलाय? नाही, जेव्हा त्याचा जल्ला तेव्हा त्याला कळला.
पण आपण या लपड्यात पडायचो नाही, आपण या लपड्यात पडायचो नाही. काय करायचं आता? आपण असा करूया, आता आपण असा करूया, एखादो नवीन प्रॉब्लेम बघूया. नवीन प्रॉब्लेम? चला 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 चला. तुझा झाला की ये? अरे आग लागली तुझ्या तोंडाला. चला 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 चला. तू चला चला करत काय? ह्याच्या बायकोच्या लग्नाला चालला? अरे सकाळपासून आपण एवढे प्रॉब्लेम बघितले, प्रत्येकाला आपापल्या प्रॉब्लेमची पडली, बाकी लोकांना देणं घेणं नाही. बाकीची लोक गेली कुठं? ती टीव्हीला चिकटली. टीव्हीला? टीव्ही? अच्छा 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 अच्छा. या काय? क्योंकि सास भी कभी बहू थी. नाही हो. नाही मग काय ते कहाणी घर घर की? नाही. तेरी मेरी कहाणी? नाही. मग जात्यावरचं दलन? आवाळ माया? ती पण नाही. ती पण नाही. वर्ल्ड कप? क्रिकेट. क्रिकेट? मग मला आधी नाही का सांगायचा? झाला मला आता एक आयडिया सुचली. काय करायचं? वर्षाच्या 12 महिने 365 दिवस रोज आपल्या देशामध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच खेळवायची. मग जे सगळी लोक चिकटणार टीव्हीला, कोणाला दुसरा प्रॉब्लेम सुचणारच ना. कशी वाटली आयडिया? आयडिया एकदम बेस्ट. काय माझा भेज आहे ना? कसला माझा भेज आहे ना? चला 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 वर्ल्ड कप बघायला चला. काय ते क्रिकेटची टीम सॅमसंग करूया. सॅमसंग करायचं? ह्या कसला चालला सॅमसंग? ते नाही क्रिकेट म्हणून कॉन्ट्रॅक्ट असतो, सॅमसंग करत असतो. हा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सॅन्शन करायला. तिकडे कशाला जाता? क्रिकेटची टीम ही इकडून येते आहे. एवढ्या सकाळी सकाळी क्रिकेटची टीम वर्ल्ड कप घेऊन? वर्ल्ड कप? त्यांनी वर्ल्ड कप आणली मग? आता मग मायला जेव्हा आणायचं तेव्हा वर्ल्ड कप आणली नाही, आता कुठल्या आईच्या घोवाचा वर्ल्ड कप आणली? चला बसा बसा बघू तरी कुठला वर्ल्ड कप आणली नाही. बसा बसा येऊ दे टीम. झाला बसा. चला रे हंडी फोडायची. आता असा गोलका गेला की उवर तुम्ही हंडी फोडतात का? नाही. ए तुम कौन है? कम ऑन बॉयज, हैव अ ड्रिंक ब्रेक. या काय असतो? ब्रिटानिया खाओ. मेलेनो बिस्किट आना, बिस्किट माना ब्रिटानिया खा म्हणतो. अहो तसा नाही, ते मॉडेलिंग करतात. मॉडेलिंग? मॉडेलिंग? अहो दिवसभर मॉडेलिंगच करतात. दिवसभर? तेव्हा झाली क्रिकेट रात्रीचा खेळतात. ऑलवेज क्रिकेट फर्स्ट. ह्या काय ह्या काय ह्या काय? वर्ल्ड कप. हा वर्ल्ड कप? रमियलेनो हा चायचा कप. मग काय झाला? आपण वर्ल्ड कपच आहे. म्हणजे वर्ल्ड मध्ये आम्ही जिथे जिथे चहा प्यालो तिथून तिथून एक एक कप घेऊन आलो. ए तुम कोण आहे? मला नाही ओळखला. हे पकडा एक मिनिट. हा याला आवरा आवरा. हा जिंकल्यावर टी शर्ट काढतो, मारल्यावर काय काढतो? अरे हा मांजे पण कपडे काढले. आवरा हा कोण आहे? ये प्यार का नगमा है. प्यार का नगमा. आता मी ओळखला. ती बाया पिक्चर मध्ये कपडे काढते, हा साला मैदानावर कपडे काढतो. काय तुमची जोडी आ एकदम चिक्कीवाल्याला गंडेरीवाला. एक काम करा, एक काम करा, हा ऑलरेडी पुरुषांच्या टीमचा कॅप्टन आहे, तिला बायांच्या टीमचा कॅप्टन करा. म्हणजे उद्या जिंकलं रे जिंकलं की ताबडतोब. ये कौन है? राजे युवराज. ओ राजे युवराज. हॅलो हॅलो. आग लागली याच्या तोंडाला. हा बोलत का नाही? टीव्ही बघतोय ना. बोलत का नाही? पप्पी घेतल्याशिवाय बोलतच नाही. अभि इसकी पप्पी लेताय मी. मुलीने पप्पी घेतल्याशिवाय बोलत नाही. हा रे या बघताला कुठून मुलगी आणणार? बाबू मशायची आता नाही, 20 साल पहिले. जब मैं कैप्टन बनूंगा तो सबकी पप्पी लूंगा. तू क्या सबकी पप्पी लेता है? आज मैं सबकी पप्पी लेगा. इसकी पप्पी? ये तो पापी है. ये कौन है? ओए हर हर. ओए महादेव. महादेव नहीं, भजन. अच्छा भजन? अच्छा ये भजन करता है? ओए भजन नहीं, मॉडलिंग. कहते हैं मॉडलिंग. कैसे कैसे? मॉडलिंग. मोडशील मोडशील.
ओए दादा आपने मेरा चक्का देखा? वाह रे मेरे शेरे पंजाब, जा बॉल लेके आ। वो तो मैं लेके ही आया हूँ। ओए तुसी बॉल मिला तो जा यार खेलने जा। वो नहीं जाऊंगा। वो जाना यार। वो नहीं जाऊंगा। तू जाना। वो नहीं जाऊंगा। ओए दादा मैंने भी मॉडलिंग करनी है। क्या यार भजी तू भी। भाई साहब आप बताइए ये मॉडलिंग कर सकता है? क्यों नहीं कर सकता रे? हां क्यों नहीं कर सकता? ये भी मॉडलिंग कर सकता है। कौन सी? केसांचा शैंपू जी। ओए बल्ले बल्ले। ओए ये तो मेरे ही पल्ले पड़ा यार, तेरे को शैंपू की ऐड करनी है ना, तू आ जा यार इधर। ओए ये कौन सा शैंपू है? हेड एंड शोल्डर्स। ओए शैंपू मिला तो जा यार नहा दो क्या यार। ओए बल्ले 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 बल्ले। हेलो हेलो काय त्याचा फोन आलाय? अच्छा ठीक आहे। हेलो हेलो कोण आलाय? फोन कोणाचा फोन आहे? शेवक की मां का फोन? असा वेली आवेली अचानक? नाही अदिती शेवटच्या बोलला फोन करायची, आता प्रत्येक बोलला फोन करते। बरोबर आहे बरोबर आहे। कसं काय? हा बाबा शेवटच्या बॉल पर्यंत टिकतच नाही। ए शेवक तू चाय घेणार का कॉफी? दूध दूध शुद्ध पिना पडता है। राग लागली तुझ्या दूध पिण्याला? रे मेल्या दूध पिऊन पिऊन दुधी भोपळा झालाय। आता या वक्ताला कुठून दूध आणू? बाबू मोशाय ते आता नाही 20 साल पहिले। जब मैं कॅप्टन बनूंगा ना सबको दूध पिलाऊंगा। दूध पिलाता है सब 20 साल पहिले। सब कुछ 20 साल पहिले? सब कुछ सब। तू काय आता मोरायला थांबला? आमचा डिमांड आहे। डिमांड म्हणजे मागणी ना? मागणी ना, ह्याची मागणी पूर्ण करतो आणि कायमचा राजा होतो। बोला काय पाहिजे तुम्हाला? प्रत्येक मॅच कायद्याने फिक्स झाली पाहिजे असं कायदा कर। मॅच फिक्स करायचा कायदा? कायदा त्याला कशाला पाहिजे कायदा? बाहेरच्या बाहेर मॅच फिक्स करा सगळ्यांचाच फायदा। नाही ना तो सचिन आहे ना मग मराठी माणूस मॉडर्न पण वाकणार ना। यस मराठी माणूस एक वेळ वडापाव खाईल पण मॅच फिक्स करणार नाही। यस मराठी माणूस मराठी माणूस स्वतः कमवणार नाही दुसऱ्याला कमवून देणार नाही। अरे मराठी माणूस मराठी माणूस स्वतः करोडो रुपयाच्या गाड्या मिळू पण 1 रुपया टॅक्स भरणार नाही। काय कायद्याच काय? कायदा नाही करत जा। मी खेळणार नाही खेळणार नाही। जा नको खेळू यायला नाही तरी खेळून खेळून कोणावर खेळ तरी केनिया आणि हॉलंड बरोबर जा ना गेलो। तुला काय झालं दात काढायला? तुम्ही आयुष्यात एक तरी बॉल खेळला? अरे खेळल्याशिवाय हाय कधी? आता आता नाही 20 साल पहिले त्यावेळचा मी सुनील गावस्कर। मेल्या पाया पर त्यावेळचा सुनील गावस्कर ने आताचा किरमाणी। बाबू मोशाय ते कायद्याचं काय? ते काय ना बाबू मोशाय ओ प्रश्न बहुत गंभीर आहे, बाद में देखेंगे। ठीक आहे। ए गुंगुली गुंगुली गोंगो गुंगुली टीम मध्ये मराठी माणूस कुठे आहे? अरे तो रमेश पवार आहे। तो रमेश पवार हाय मराठी माणूस काय करतो? पाण्याच्या बाटल्या भरतोय। मराठी माणसाची टीम मध्ये काय अवस्था झाली ते? अरे बाबा मराठी माणसाचा या दुःख क्रिकेट पुरताच मर्यादित राहिलेला नाही तर प्रत्येक क्षेत्रात या मराठी माणसाचा दुःख आहे। मराठी माणसाचा पुढे पुढे पडणारा मराठी पाऊल झाला आता मांग पडत चालला। याच्यावर काहीतरी उपाय काढा। मी उपाय काढा उपाय काढा उपाय काढा उपाय काढा उपाय। अरे याच्यावर उपाय काढणारा मी कोण? आता याच्यावर उपाय काढणार खुद्द साहेब। मराठी माणसा जागा रहा, रात्र भैयांची। रात्र भैयांची शब्द 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 जिभे होऊन घासायला। काय झालं? शब्द आहे ना शब्द, तू असा जिभे होऊन घासायला। परत बोलू परत बोलू परत बोलू बोलायचा। मराठी माणसा जागा रहा, रात्र वैर्याची। चला आता पहिला ह्याच प्रॉब्लेम वर उपाय शोधूया। निघायचं निघायचं बसून जरा विचार करा। राजा निघाला घाई घाई घेऊन संगे परधानाला शोधाया 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 हो निघाले उपाय शोधाया 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 हो निघाले उपाय शोधाया। त्यांनी फिरती गाव गावा
उपाय शोधाय निघाले उपाय शोधाय निघाले उपाय निघाले निघाले उपाय शोधाय निघाले उपाय निघाले शोधाय. अरे मी झोपलो नाही, उलट आता जागा झालोय. माझे डोळे आता उघडले, तुम्ही पण डोळे उघडा. जी हालत मुंबईची झाली ती सगळ्या महाराष्ट्राची होऊ देऊ नका. कला तुम्हाला हे प्रॉब्लेम जर सोडायचे असतील ना, तर आपल्याला ऑफिसमध्ये बसून उपयोगाचा नाही, ऑफिसच्या बाहेर पडला पाहिजे. ज्यांना माणसाने स्वतः मिसळायला पाहिजे आणि प्रत्येक प्रॉब्लेमला स्वतःहून भिडला पाहिजे. कशी वाटली आयडिया? आयडिया एकदम बेस्ट. काय माझा भेज आहे ना, कसलो माझा भेज आहे ना भगवान. ह्या दोघांच्यात काय को भेजा. चला हे प्रॉब्लेम सोडायचे ना, आपण रेल्वे खात्यावर सुरुवात करू. चलो रेल्वे स्टेशन. हा ट्रेन पडा, ट्रेन पडा, ट्रेन पडा. महाराज उतरा. नाही उतरणार. महाराज उतरा. नाही उतरणार. महाराज उतरा. ही लेडी स्पेशल आहे. ए मेलिया, लेडी स्पेशल मध्ये तू काय करतो? मी ह्या लेडी स्पेशलचा हवालदार आहे. ही लेडी स्पेशल तरी म्हटलं, ट्रेन एवढी रंगीबेरंगी कशी आयला? आधी जेंट्स स्पेशल होती, मग लेडी स्पेशल सुरू झाली, आता आणखीन एक स्पेशल सुरू करा. थोबाड काय बघता? चला ट्रेन आली. ट्रेन गेली रे. कुदरक 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 कर गेली. कशी गेली? कुदरक 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 कर गेली. कुदरक 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 या काय झाला? डोंबिवलीचा पूल पडला. ट्रेन गेली, ट्रेन गेली रे. ट्रेन गेली तर जाऊ द्या, दुसरी ट्रेन येईल. दुसरी ट्रेन येणार ह्या ट्रॅक वरून येणार. मग मला काय ह्या ट्रॅक वर जीव द्यायला बसवलाय? चला पुढची ट्रेन बघा. चला पुढची ट्रेन पकडा. प्लॅटफॉर्म नंबर 3 की गाडी प्लॅटफॉर्म नंबर 5 से जाएंगी. ये गाडी किधर किधर रुकेंगी, किधर किधर नहीं, ड्रायव्हर भाई के मूड पे है. चला चला चला, गाडी 5 नंबरला येते. अहो पाचा, तुम्ही इकडे काय सारखं इकडून तिकडून पळताव? जल्ला हा रेल्वेचा कारभार आहे ना, हा असाच आहे. या रेल्वेच्या मागे ममताबाईला पळवायला पाहिजे. हा ममता, ममता, ए ममता, ए ममता, जास्त ममता ममता करू नको. समताला अंगावर सोडीन. काय लावलंय तू ममता ममता? अरे ममता म्हणजे तुला ममता कुलकर्णी वाटली का? अरे ममता नाही रे, ममता. आता बोला ये ममतो, ये ममतो, ये ममता. बाकी आगाव पणा करतो आपण. हा रेल्वेचा प्रवास आहे ना, कॅन्सल करून टाकूया. अहो हल्ली ट्रेन जवळजवळ रोज पटरीवरून उतरते. हल्ली ट्रेन पटरीवरून जवळजवळ रोज उतरते. जवळजवळ रोज उतरते. मोटर मला सांगा, जवळजवळ नको, जरा लांब लांब उतरवा आणि ट्रेनचा प्रवास कॅन्सल करावा. का? अरे परत भाडेवाढ झाली. अहो भाडेवाढ तर नेहमीची साय. त्याची काय आपल्यासारख्या भाड्यांना सवयच झाली. आपण एक काम करू, ट्रेनचा प्रवास कॅन्सल करू आणि एसटीने जाऊ. असं म्हणतो. चला 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 चला. 2 मिनिटं थांबा. नाही आपल्याला जायचं. चालले काय? चला चला लगेच चला. अरे येड्या, या रेल्वे स्टेशन मध्ये एसटी कोण तुझे वडील आणणार?
अहो एसटी आता रेल्वे स्टेशन काय पोलीस स्टेशनला पण थांबते. म्हणजे पूर्वी ती एसटी कशी पॅसेंजरला फाट्यावर मारून निघून जायची. अच्छा. पण आता तीच एसटी फाट्या फाट्यावर पॅसेंजर शोधत फिरते. मी हात दाखवलं की थांबते. बघा गोविंद निघाला प्रचाराला. अहो तसा नाही काय ती जनता गाडी आहे ना. हात दाखवल्याशिवाय थांबत नाही. अच्छा अच्छा म्हणजे हात दाखवा गाडी थांबवा. अरे मग हात दाखवा गाडी आली मला सांगायचं नाही. गाडीला दोन दोन दरवाजे आहेत. जला शाण्यासारखा मागच्या दरवाज्याने चढलो आणि येड्यासारखा पुढच्या दरवाज्याने उतरलो. मी तिकीट काढणार का बसायचं. हा अजिबात बोलायचं नाही. आणि तुम्ही थोवाड काय बघताय मेलो नाही एवढी जागा रिकामी बसून घ्या ना पटकन. अरे ती महिलांसाठी राखीव आहे. महिलांसाठी राखीव सोलापूरची सीट आहे काय. महिलांसाठी राखीव आहे बाबा बोलायचं नाही काही. आपण इथे बसूया. त्या अपंगांसाठी राखीव आहे. तू बसू शकतो का. तू डोक्यान अपंग आहेस. इथे बसतो ना. ए चला आगे जाओ. मला आगे जाओ म्हणाला. मी राजा आहे का भिकारी आहे. ती भिकाऱ्यांसाठीच राखीव आहे. चला तिकीट काढा लवकर. सांगितलं ना मी तिकीट काढणार. मी तिकीट काढतोय. मी तिकीट काढतोय. तिकीट. मी काय बोललो. मग असं बोला ना साहेब तुम्ही तिकीट काढा म्हणून. दोन बाल्कनी एक स्टॉल. अहो स्टॉपचा तिकीट मांगा. तीन फुल स्टॉप. अरे तीन फुल लास्ट स्टॉप. आणि लगेच काय. लगेच नाही. लगेच असेल तर लगेच मांडीवर घेऊन बसायचं. आणि बॉम्ब असेल तर शीट खाली ठेवायचं. काय झालं. पळा पळा. घाटकोपरची बस आहे. अरे काय नाही घाटकोपरची बस. नाही काय. लगेच काय. लगेच नाही. लगेच नाही. नाही मग हे काय. ते बोचक आहे. बरं हे राहू दे. डोक्यावर काय. टोपी आहे. नाही नाही तुमच्या. माझ्या डोक्यावर काय. काय आहे माझ्या डोक्यावर. काय तो म्हणतो काहीतरी आहे माझ्या डोक्यावर. कुठं काय. अरे बघा ना हे काय आहे ते बघ ना. कुठं काय हाय. तो म्हणतो ना काहीतरी आहे. काय काय आहे ते. कुठं काय हाय. वाज घे. फुल ट्रेन केलेलं आहे. काय 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 तुम्हाला कळत नाही. माझा मुकुट आहे तो. अहो तो मुकुट आहे पण कुठं आहे. मुकुट कुठे असतो डोक्यावर. मग डोक्यावर जे काय असतं ते आमच्या भाषेत लगेज मध्येच मोडतंय. चला मोड द्या. ह्याला मोडून टाकतो. ए सुटे पैसे द्या. सुटे नाही. सुटे नाही. चाल उतार उतार उतार. तुमच्याकडे आहे का बघा ना सुटे. नाही ना. चाल उतार उतार उतार. माझी भंकस करतो. तुला दावतो. डायव्हर हवालदार दिसतो का पा बरं भाई. हवालदार कशाला शोधायचा. हवालदाराला काही एक काम आहे काय. हवालदार आला म्हणजे फुकटचा संकट आला. आता या संकटातून बाहेर कसा पडायचा. तर तिकडं बघा काय संकट समयी बाहेर जाण्याचा मार्ग. चला लगेच या. संकट समयी बाहेर जाण्याचा मार्ग एवढावर आयला. ह्याच्यातून बाहेर पडायचं म्हणजे मोठा संकट आहे. कसं काय बाहेर पडायचं. आता ड्रायव्हर गाडी घ्या पोलीस स्टेशनला. चला गेला 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 गेला. पुढे काय आता. कुठं आला आपण. एरिया काय ओळखीचा दिसत नाही बाबा. चालायलाच मार्ग नाही. कुठं आला होता. चला बघा तरी कुठल्या एरियात आलो तू. नवीन एरिया. काय कुठं आलो. कुठं आलो. कुठं आलो. कुठं आलो. मी राजा का नाही. आता मी पुढे तुम्ही मागून. या कुठं आलो. काय बापाच्या वरातीत नाचतय. तू टना टना उडतो. फुटण्यासारखा उडतोय. कुठे आलोय आता शोध घ्या. आता शोध कशाला घ्यायला पाहिजे. तो समोरून येतोय ना त्यालाच आपण जल्ला विचारायचा. त्याला विचारायचा. मी आपली इज्जत काढून घ्यायची. अरे त्याला विचारलं. त्याला वाटलं आपण तिघं अडाणी आहे. त्याला वाटलं आपण तिघं अशिक्षित आहे. त्याला वाटलं आपल्या तिघांना लिहिता वाचता येत नाही. आता आपल्या तिघांना लिहिता वाचता येत नाही हे आपल्या तिघांनाच माहित आहे. बाकी ज्यांना सांगायचं. लुका
तुम्ही सांगा फक्त सांगू नको नाही तुम्ही फक्त बोला नाही नको मग कशाला आगाऊपणा करता हो मी काय म्हणतो तो माणूस आला की नाही त्याला लांबून नुसता अबजर्व करायचा कसा चालतो बोलतो डोलतो बघायचं आणि मग आपण ओळखायचा कशी वाटली आयडिया आयडिया एकदम बेस्ट काय झाला माझा भेज आहे ना कसला माझा भेज आहे ना आजा मागून आपण गंमत करूया आला आला तो आला आला हा माणूस किड्यासारखा का वळवलतोय काय त्या किड्यासारखा का वळवलतोय त्याने लहानपणी कॅडबरी खाल्ली होती आळी असलेली त्या लहानपणीची आळी आता मोठेपणी किडे झालेले ते किडे वळवळतात तसा हा पण वळवळतो व्हॉट कॅन आय डू फॉर यू पहिल्या वाक्यात ओळखलंय आपण फॉरेनला आलोय फॉरेन येस आता भारतात फॉरेन कुठून आला अरे भारतात फॉरेन कुठून आला भारतात फक्त चायनीज हा या असा हाका नका मारू हाका नका मारू हाका नका मारू त्याला कुणी हाका नका मारू त्याला आपण चपलेन मारू अरे तू काय चायनीज आहे का हा नेपाली नेपाली मग साला चायनीजची गाडी लावतो आणि चायनीज म्हणून आम्हाला फसवतो What can do for you? What for for for? What can do for you? For for for? What can do for you? What can do for you? Hey! You don't know! I am Maggie! Maggie? 2 minutes! Hey! 2 minutes! Thamba, I am not talking. कशाला मध्ये मध्ये पसार 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 करताओ अरे भाया मागे तुम्हारो पेट नेम छे मारो असली नाम तो मगनलाल छे मगनलाल छे मगनलाल छे छे हा माणूस मागासपासून छे छे करतोय म्हणजे हा गरबा खेळतो गरबा शू थई गयो आम्ही खबर पडी गयो हवे तर आपण गुजरात माचे काय आपण गुजरात मध्ये आला चला लवकर पाला नाही तर हा माणूस आपला गोधरा करी ओय पुतर ओय की गलाय ओय आपण कुठल्या गल्लीत आलोय ओए तू ना म्हणून पिछाणा नाही ओए पिछाणा ओए ओए तू डा सिंग पण नाही यार तू चप्पल सिंग पण नाही यार ओए तू स्लीपर सिंग अच्छाडी यार कोण आहेस तू ओए 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 पिछाणा नाही ओए पिछाणा पिछाणा हम पंजाब में है अरे बड़ी बाबा झूले लाल साईं आग लागली याच्या भाषेला मिनटा मिनटाला भाषा बदलतो अरे बाबा तू क्या चडिया हो गया चडिया है तू हाँ मी चडिया हे दोन जडिया अरे बड़ी क्या बात करता है बड़ी बड़ी ये पंजाब है बड़ी तू घड़ी घड़ी वड़ी वड़ी करू नको रे माझ्या डोक्याची दही वड़ी होते भाई अरे का है इतना भड़कते हाओ कोण आहे रे सारखे सारखे भाषा बदलतो अरे इतने तो हमरे लुगाई भी हम पर नहीं ना भड़कते लुगाई हमरी बबड़ी लुगाई बबड़ी हमार धर्म पत्नी अच्छा अच्छा धर्म पत्नी याने बबड़ी मग नवरा म्हणजे बबड़ा अरे डबड्या तुझा थोबडा बन ठेव दोन मोठी माणसं बोलताय ना क्या हो गया भैया आयला मीच भैया मीच भैया सगळ्यांना भैया बोलून बोलून सगळ्या महाराष्ट्राचा यूपी करून टाकली नाही अरे नाही हम खाली इतना पूछत रहे तुम खाली इतना पूछत रहो और हम का ऊपर भेजत रहो अरे सिर्फ सिर्फ हम सिर्फ इतना पूछे कि का बात हो का सटिया गए हो का तुम हाँ सटिया गया है तुम्हार बाप सटिया गया तुम्हारा माँ सटिया गया तुम्हार पूरा खानदान सटिया गया देखना अरे क्या देखना अरे हम जब सटिया गए ना तो भले भले की खटिया भी कर तो मराठी माणूस नाना पाटेकर अरे अरे भाई तो बताए दो ना कहाँ जाना है अरे कुठे नाही रे बाबा बोलत बोलत इथपर्यंत आलो ना म्हटलं असंच बोलत बोलत पुढे जायचं कोणाच्या बापाला घाबरत नाही
नाही मराठी माणसाची औरत आहे. चला बघतोच आता कसा पुढे जातो. थांब, काय करतो? पुढे जाणाऱ्याचे पाय ओढतोय. वळकला हा मराठी माणूस आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा उपाशी नाही मरणार, आयुष्यभर उपाशी नाही मरणार. दिवसभर राजदरबार, रात्रीचा चांदणी बार. तुमची नाचगाणी बंद करा आणि लावणी होऊन जाऊ दे वन्स मोर. किती वेळा वन्स मोर? किती वेळा वन्स मोर म्हणजे ए दिल मांगे मोर. बोलत की नाही? बोलत की नाही? अरे लावणीची जशी आहे महाराष्ट्रात तिथे लावणी बघायची ना. चाल नाही बसा, दिवसभर तुम्ही लावणी ऐकत बसा. अहो दुपार टलून गेले, संध्याकाळ व्हायला आले, अजून एक सुद्धा प्रॉब्लेम तुम्ही सोडवलेला नाही. मरू देते प्रॉब्लेम. कसे प्रॉब्लेम सोडायचे? आपण ठरवलेला मराठी माणसाचा प्रॉब्लेम सोडायचा, पण बाहेरून आलेल्या परप्रांतीयांचा एवढा हॅमरिंग झालाय की मराठी माणूस स्वतःची भाषा विसरून गेलाय. बोलायला सुरुवात करतो क्या हो कैसे हो, आणि कधी मध्ये आठवलं तर अजून मधून मराठी बोलतो माहित आहे. हा, आणि प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस मराठी माणसाला माग खेचतो. कोण बोललं असं? कोण बोललं काय ना? या एके ठिकाणी मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जा म्हणतो. कुठे? देवळात. चला पुढे, पुढे चला, चला पुढे चला, चला 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 पुढे, चला चला पुढे, चला चला पुढे, चला चला पुढे, चला पुढे. उगाच मराठी माणसाला तोंडसुख घ्यायचं नाही सांगून ठेवतो या, पण मी ठरवलंय आपण आज पेरायचं आणि उद्या खायचं. म्हणजे आपल्याकडे जी लहान लहान छोटी छोटी मुले आहेत की नाही, छोटी छोटी बाळे आहेत की नाही, त्यांना शिकून आज शाणा करायचं, म्हणजे ती उद्या शाण्या नागरिक बनतील आणि शाणा देश घडवतील. कशी वाटली आयडिया? आयडिया एकदम बेस्ट. काय माझा भेज आहे ना, कसला माझा भेज आहे ना. चला चला एखाद्या शाळेत चला, शाळेत चला. शाळेत तुम्ही मुंबईला कुठे निघाला? मुंबईला काय शाळा राहिल्या? मग मुंबईला फक्त स्कूल आणि कॉन्व्हेंट. हा, तिथं पोरांच्या आई बापाचा आधी इंटरव्ह्यू घेतात, मग त्या पोरांना शाळेत प्रवेश देतात. तुमच्या पोरा बाळांना प्रवेश नसेल मिळाला? आई बाप एकदम विद्वान ना. तुमच्या पोरा बाळांना रात्रीच्या शाळेत पण घेणार नाही. अरे मी म्हणतो देशातल्या शाळा गेल्या कुठं? शाळा आहे पण त्या गावाकडं. गावाकडं? चला चला त्या निमित्ताने गावाला जायला मिळेल. मास्तर खाली मुलावर उठा उठा गजऱ्यांनो. हा बसले लगेच हाव रे. हा मुलांनो काय नाही हो, आल्यासारखी हजेरी घेईन म्हणतोय. हा धोंडीराम
ह्या काय तू कोण रे मी धोंडी आराम आणि तू रे धोंडी रा एका नावात हजेरी संपली गंमत केली मी बस न खाली गुळ दगड अरे बापरे हे सगळे तर दगड आहेत मग गुळ कुठे आहे गंमत केली मी गुळ दगड कुठे आहे मास्टर मी वर्गात येऊ का घरला जाऊ ये 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 वर्गात ये वर्गात ए बाबा हे काय घातलंय माझा सदरा आईनं धुतला मग म्हणून मी बापाचा सदरा घातला का बापाचा नाही धुतला नाही आईने बापालाच धुतला अरे मग तुझा बाप काय त्याच्या बायकोचं लुगडा नेसला नाही तुमच्या बायकोचं लुगडं नेसलं ए गंमत केली मी कस बोलतो तू तुमच्या घराबाहेर दोरीवर वाळत घातलेला ना तामिनीच नेऊन दिला का मग शाळेला दांडी नसती झाली हा ठीक आहे संध्याकाळी साडी सोडून पाठवून दे काय बापाला ए गंमत केली मी साडी पाठवून दे हो आता बस जा बसा बसा हा आता जरा आल्यासारखं शिक्षणाला पण सुरुवात करूया पहिला तास मराठीचा हा तू उभा रा मला स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुसकलिंगी याची पटकन उदाहरण दे गंमत केली मी तुम्ही उभे का भाषा ना खाली मराठीचा तास संपला आता भूगोल हा भूगोल गोल का असतो गोल ले हा भूगोल गोल असतो कारण तो चपटा नसतो अजे तो गोल असतो म्हणून चपटा नसतो ना ए चपट्या चपटा मी तुला गंमत केली मी हा हा बाबा आणखीन कुणाला काय विचारायचं तर विचारा हा भारताची राजधानी भूगोलाच्या पुस्तकात पान नंबर 25 वर हा चला भूगोलाचा तास संपला आता आता इतिहासाचा तास कोण कोणास म्हणाले कोण तुम्हाला काय बोलला एक मिनिट जरा अगदीच तसं काही असेल तर सांगेन मी तुम्हाला बसा ना खाली हा आधी लगीन कोंडाण्याचे कोणत्या हॉल मध्ये अरे आधी लगीन कोंडाण्याचे असे कोण कोणास म्हणाले असा माझा काका माझ्या काकीला म्हणाला काका कोंडाणा काका कोंडाणा उभा राहिली मला सिद्ध करून नाग काल रात्री माझी काकी माझ्या काकाला म्हणाली रात्रीच म्हणाली जरा पुढे ये ना मत काय म्हणाली रे रात्रीच माझ लगीन करून द्या काकीला सांग मी तयार अरे तेच काकीला सांग तू लग्नाला तयार आहे नाही ना काय काका म्हणला आधी लगीन कोंडी बस कोंडी हा कोंडी बा कोण दुसऱ्या काकीचा मुलगा याचा काका अवघड आहे गंमत केली मी गडे गड कोंडाणा बसो बस हा आता आता इतिहासाचा दुसरा प्रश्न मला महाराणा प्रतापांचा कार्यकाल सांगा कार्यकाल म्हणजे कधी आले कधी गेले त्याला कार्यकाल म्हणतात माहिती आहे माझ्यावर उपकार केले पुस्तकडे पान नंबर 28 नुसती तोंड बघत असतात तो महाराणा प्रतापांचा फोटो आहे ना खाली कंसामध्ये जी काही आकडेवारी आहे ना त्याला कार्यकाल म्हणतात हे कंसात लिहिले ते आकडे आम्हाला वाटलं त्यांचा मोबाईल नंबर काय शिक्षण मोबाईल झाले इतिहासाचा तास संपला अरे इतिहासात तुम्ही सगळे हुशार काय मास्तर तुम्ही सगळे ढग हे काय काय कोण आहे तुम्ही साहेब साहेब अरे बापरे साहेब आले उभे राहा ना उभे राहा हे काय असते एक साथ झाले एक साथ बसले वा वा मास्तर कशी काय चालली शाळा कुठे चालली शाळा रोज इथेच असते हो अहो प्रगती कशी आहे प्रगती हा प्रगती आज आली नाही होती काल बरं नव्हतं ना तिला आज का नाही आली ओ मास्टर तिला भाऊ झाला भाऊ ऐकलं का प्र
प्रगतीला भाऊ झाला. ऐकलं का? प्रगतीला भाऊ झाला म्हणजे प्रगतीच्या बापाचीच प्रगती दिसते. अहो प्रगती पुस्तकातली प्रगती. इथे अभ्यासाला पुस्तक नाही, प्रगती पुस्तक काय घेऊन बसले हे काय? हसत खेळत शिक्षण. बसा खाली बसा. कुठे चालले? हसून झालं की लगेच खेळायला जातात हो. अरे पोरांनो, आपल्याला आयुष्यभर हसायचं आहे, खेळायचं आहे, त्याच्या आधी जरा हसत केलं प्रश्न उत्तर करायची. तुम्ही आज माणसात आहो, चला पहिला प्रश्न विचारून घ्या. हा तर पोरांनो मला सांगा, एक आणि एक किती? एक आणि एक 11. एक आणि एक 2 ना हो. छे 11 च होते. असं कसं? असं कसं पटवून देऊ शकतो? हे बघा, हा एक आणि हा एक किती झाले? 11. तसा ना, एक आणि एक 2. तसे नाहीये, ते कळत नाहीये तुम्हाला. कसं असतं, एक अधिक एक म्हणजे 2. अलग लक्षात असं असतं ते. हा हा, तर तुम्ही मला माझ्या प्रश्नाचे पटकन उत्तर द्या. मला सांगा, एकावर एक किती? 11. चूक. एकावर एक ठळक एक. आता मला सांगा, एकावर 2 किती? 12. चूक. एकावर 2 काडाखोर. आता मला सांगा, एकावर 3 किती? 13. चूक. परत काडाखोर. आता मला सांगा, एकावर 4 किती? एकावर 4 14. चूक. परत काडाखोर. आता मला सांगा, थांबा काय काय काय, अरे थांबा अजून बाकी आहे. आता सांगा, एकावर 5 किती? 1. एकावर 5 खाडाखोर. चूक. 15. कोण बोल शाळेत नाही गेलं? कोण म्हणाला शाळेत नाही गेलो? आपण शाळेत नाही गेलो मग? हे आपण शाळेत नाही गेलो मग? तू कधी गेला शाळेत? तू कधी गेला शाळेत? चाललं, मी खरंच नाही शाळेत गेलो. का? शाळेत जायचं वयाचं झालं तसं माझ्या आईचं आणि बापाचं झालं भांडण. कशावरून? आईचं म्हणणं तर इंग्लिश मिडियम, बापाचं म्हणणं तर मराठी मिडियम. मग काय झालं? चाललं, अजून त्यांचा डिसिजन नाही झाला. पण मी आता इंग्रजीतून प्रश्न विचारतो. ऐ शाबास विचार. एबीसीडी म्हण. एबीसीडी. अरे एबीसीडी म्हण. तो आता काय बोलला? एबीसीडी. मग सारखं सारखं तेच तेच काय बोलायला नव्हतंय? अहो तसा ना, एबीसीडी झेड पर्यंत. तसं आधी सांगायचं ना, त्यासाठी आम्ही वेगळी मुलं ठेवली आहेत. सगळ्यांना कसं काय जमेल एवढं? कोण आहे बरं तो हुशार? विचारू उभा राहणे. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, Z. याचाई जे की झेड. नशीब समजा, काल पर्यंत तो आय झेड करत होता. नाही नाही हो, पण पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी या तुम्ही इन्स्पेक्शनला. मधल्या जागा भरेल तू? भरशील ना रे? बस हो, हुशार गुणी. हो तुमच्या सारखा मास्टर असताना तो मधल्या काय मागच्या पुढच्या पण जागा भरेल. ए गम्मत केली मी. आता मी जरा इतिहासाचा प्रश्न विचारतो. इतिहास. मला सांगा, अफजल खानाचा कोतला कोणी बाहेर काढला? मी नाही काढला बाबा. आपल्या तिथं कधी संबंध झाला नाही तर? कधी भेटलो पण नाही. शपथ घेऊन सांगतो, पाया पडून सांगतो, मी नाही काढला. मी तुमच्या पायावर लोटांगण घालतो हा प्रश्न तुम्हाला नाही विचारला. तुमच्या काट्याने विचारलं. ए बरं कोणी बरं मला सांग, अफजल खानाचा कोतला कोणी बाहेर काढला? एकदम साधा सुद्धा. कधी कुणाच्या वाटेला नाही, काय नाही काय नाही. हा कधी कुणाची खोडी नाही काढत, कोतला कधी काढणार?
बघा ना त्यांच्याकडे. मास्तर मी चुकलो. बस बाबा बस, नाही तर हा माझ्या मेंदूचा कोतला काढायचा. तुझ्या तोंडाला आग लागली, कशाला धा करून भकड बसवतो रे. आता यात रडण्यासारखा काय होता काय? सरळ साधा प्रश्न होता, साधा सोपा उत्तर द्यायचा. अफजल खानाचा कोतला सय्यद बंडान बाहेर काढला. अहो असा काय करताव? अफजल खानाचा कोतला शिवाजीन बाहेर काढला. कुणी काढला? शिवाजीन. हो ना, मग आपण इतिहासातून त्याचा धडा का काढला? सांगा ना का काढला. मास्तर चूक तुमची नाही, ना चूक पोरांची, ना चूक यांची, ना माझी. चूक त्या शिक्षण मंडळाची आहे. मायला मनाला वाटत द्या कुठला पण धडा इतिहासातून बाहेर काढतात. अरे हे काय इतिहास बदला निघाल? बघा ना कसे काय कोणते. तुम्ही बघा कसं काय कोणते. आता मी जरा गणिताचे प्रश्न विचारतो. बघतो दरवर्षी पोरा गणितात कशी नापास होत होती. मला गणितातला एखादा सूत्र सांगा. काहीतरीच काय विचारता? सूत्र, गणितातला सूत्र सांगा. हे असं विचारतात लहान मुलांसमोर? असं विचारतात का मला सांगा? हा, अरे मला एकट्याला कोपऱ्यात घेऊन विचारायचं. नाही बरोबर आहे की नाही? म्हणजे कसं बरं वाटलं असतं जरा आपलं. नाही मास्तर, तुमची कोपऱ्यातली शिकवणी आम्हाला परवडणार नाही. आम्हाला कळला ह्या पोरांच्या अडाणीपणाचा हा सूत्रधार आहे. बरं, तुम्हाला आणखीन काय विचारायचं तर विचारून घ्या, मी जरा पाटकन जाऊन येतो. मास्तर पाटकन जाऊन लावून येत आहेत. कुटुंब नियोजन कळलं का? मास्तर कुटुंब नियोजन या वयात. कुटुंब नियोजनाचं महत्व साऱ्या गावाला पटवून द्यायला चाललोय मी. अच्छा अच्छा अच्छा. बरं, तुम्हाला मुलं आहेत का? मग तुम्हाला मुलं आहेत? मग तुमचं लग्न झालं का? तसं नाही हो, लहान लहान मुलांना पोलिओचे डोस पण पास तुम्ही. कळलं का? पोलिओ. मास्तर अरे तुला कुठं ठेवू? इथं ठेवू का तिथं ठेवू? हा पोलिओचे डोस पासतो म्हणजे हा अमिताभ बच्चनच्या लेवलचा माणूस आहे. अरे हा हा काय, त्यांना त्या कामाचे पैसे मिळतात, तुम्हाला काय मिळतं? गपचूप मास्तर काय करा. मी सगळी काम करतोय ना, म्हणून माझी मास्तर की टिकून आहे. नाही आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. धन्यवाद. पण अधून मधून पोरांना जरा उपदेशाचे डोस पाजत चला. यांना भलते डोस लागतात. मला असा डोस पण देतात. अरे हे काय बघतोय मी? हे बघण्याआधी माझे डोले काय नाही फुटले? ओ पोरांचे आता छडे आणि पट्ट्या. हा काय मास्तरचे तर छडी पाहिजे. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम. तो श्यामच्या आईचा जमाना होता, हा श्यामच्या मॉमचा जमाना आहे. आणि हल्ली जर आम्ही मुलांना मारलं तर मुलांची मॉम बॉम बॉम करते. आता मला जाऊ दे. आता कोठे चालला? मी चाललो ट्युशन घ्यायला. ट्युशन कसं? हे ट्युशन, हे ट्युशन, हे ट्युशन, हे ट्युशन मुझे गाठ खाएगा. अरे हा मास्तर नाही, डान्स मास्तर आहे. काय काय हा माणूस फुकटची डबल कमाई करतोय. शाळेचा पगार घेतो घेतो, वर त्या ट्युशनचा पण पगार. ह्याचा शाळेचा पगार कट करा. आधी राहिलेला पगार द्या. हे काय सहन होत नाही आणि सांगता पण येत नाही. काय? अरे ह्या शिक्षणाचा कारभार सहन होत नाही, त्याबद्दल काय बोलू शकत नाही. आई शप्पत, तो शिक्षणाचा बोर्ड कुठे लावलाय मला दाखवा. तो बोर्ड पहिला तोडून टाकतो, पुरून टाकतो, खाऊन टाकतो, जाळून टाकतो. तो बोर्ड कुठे दाखवाय मला दाखव, मला दाखवा तो बोर्ड. टांग 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 नानाची टांग. अहो ह्या काय केला? शाळा सोडली सगळी पोरा पळाली ना. अरे पळू दे पळाली तर. अरे मेरा बस चला ना, मेरा बस चला ना. तो आई शपथ, मी शिक्षण का बोर्डी बरखास्त कर दूंगा. पण मना आता सांगा, आपण चौथीच्या परीक्षेचा काय करूया? आग लावा त्या चौथीच्या परीक्षेला. काय? अरे आग लावा चौथीच्या परीक्षेला, तिला उभ्या करा आणि असा खालून धडाधडा पेटून द्या. अरे आमच्या एक दहावीच्या बोर्डाची परीक्षा धड होत नाही, आम्ही चालत चौथीचा बोर्ड करायला. त्यापेक्षा मॉन्टेसरीला बोर्डाची परीक्षा घ्या ना. तसा कळवू काय मी शिक्षण बोर्डाला? शिक्षण बोर्डाला कशाला त्रास देत आहे, त्यापेक्षा तमाशा बोर्डाला कळवा. अरे यांच्या ह्या बोर्डाच्या कारभारापेक्षा त्या तमाशा बोर्डाचा कारभार भरा, लोक खुश तरी होतात. मला सांगा मंडळी, हा शिक्षणाचा कारभार आपण एका दिवसात बदलू शकतो? नाही, नो, नेव्हर.
बदलू शकतो. दुसरा कुठला तरी उपाय काढून दुसरा कुठला तरी प्रॉब्लेम आपण बदलू शकतो. कशी वाटली आयडिया? आयडिया एकदम बेस्ट. काय साला माझा ब्याजी आहे. कसला माझा ब्याजी आहे ना. अरे कुणीतरी म्हटले नाही शोधा म्हणजे सापडेल. कुणीतरी म्हटलंय शोधा म्हणजे सापडेल असं कुणी म्हटलंय? कुणी म्हटलंय? अरे आता मीच नाही का म्हटलं? एखादा प्रॉब्लेम शोधा त्याच्यावर लगेच उपाय सापडेल. चला चला प्रॉब्लेम शोधा. चला प्रॉब्लेम शोधा. प्रॉब्लेम शोधा. प्रॉब्लेम शोधा. वा वा काय साली शोधा शोध चाले. या 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 असे शोधा शोध करत या. छान शोधताय हा. तुमच्या दोघांचे वडील काय भंगारवाले होते? अरे मेलेन रस्त्यात भंगार शोधण्यासारखा प्रॉब्लेम शोधतात. अरे प्रॉब्लेम कसा शोधायचा? हा असा प्रॉब्लेम सापडला आणि उपाय पण सापडला. हर समस्या पर जालिम उपाय बाबा बंगाली. बाबा बंगाली. येस आजकालची हीच फॅशन आहे. प्रत्येक संत्री मंत्री आमदार खासदार कुठल्या ना कुठल्या बाबाच्या नदी लागतो. आपण या बाबाच्या नदी लागायचा. चला बंगाली बाबाकडे. आम्ही नाही लागणार तुम्हीच लागा. का? तुम्हाला मुलबाळ नाही ना? मला मुलबाळ नसलं म्हणून काय झालं? तरी पण माझी फॅमिली सुखी आहे. हम दो हमारे दो. हम दो हमारे दो म्हणजे माझे आई बाबा. तू मध्ये मध्ये बोल नका डोका फोन तरी सांगून ठेवतोय. हा आयुष्य पण डोक्यात जाऊ नको. चला गपचूप बाबाला भेटायला. कुठं? शिर्डीला. अरे शिर्डीला आपण नेहमीच जातो रे. पण आज आपल्याला जायचंय शिवडीला. जाहिरात तेरी देखी पेपर में कलियुगातील तू सबका वाली शिवडी वाले बंगाली बाबा तेरे जैसा नहीं दूजा मवाली शिवडी वाले बंगाली बाबा तेरे जैसा नहीं दूजा मवाली. अरे तू नकली बाबा देव ढोंगा वरताबा. अरे तू नकली बाबा देव ढोंगा वरताबा. आम्ही सर जाणतो रे तरी तुला मानतो रे. आम्ही सर जाणतो रे तरी तुला मानतो रे शिवडी वाले पुढे माझा धंदा तूच कर. अरे बाबा कोण घुमतय कोण तिकडे? जय काली कलकत्तेवाले तेरा भक्त बाबा बंगाली तेरा वचन जय खाली तेरा तर्फे आहे सवाली. हे बाबा मवाली बंगाली बंगाली आमचा तुझ्याकडे काम आहे. काम? बाबा के काम को तोडने वाले को 10,000 रुपया इनाम. और बाबा को तोडने वाले को? अरे बाबा आमच्या देवाजवळ आम्ही नारळ तोडताव ना ता तोडने वाले को जो चाहे वो इनाम. तो बोल क्या समस्या है बच्चा? बच्चा आम्हाला बच्चा म्हणतो? अरे मला आणि याच्या बायकोला 3-4 बच्चे आहेत. अरे मेले नू माझा रेंदा केला जाड्या. मला सांग तुला आणि तुझ्या बायकोला किती बच्चे आहेत? 3. मला आणि माझ्या बायकोला किती बच्चे आहेत? 4. मग ह्याला आणि तुझ्या बायकोला किती बच्चे झाली? 3-4. मग हा काय डझन भर बोलला होता? कशाला टाइमपास करतो हा माणूस ना. जाऊ आहे ना. अच्छा है मत मारो. आप सुनो जो पीट रहे हो उसे. अरे मेरे लिए तो सभी है बच्चा. साला लुच्चे. बाबा भड़क गया. बाबा भड़क गया. बाबा 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 शांती ठेवा. शांती ठेवा बाबा. शांती ठेवा. शांती काय बाबा? त्याने आधीच शांती ठेवली. शांती ठेवा. शांतता पाळा. कोण आहे? राजा आहे. एक दिवसाचा राजा आहे. कुत्ते कमीने हरामजादे. राजाला शिव्या देतो. अरे मी राजा आहे का मालवणचा खाजा आहे?
हराम जादा है असं तो बोलतो. अरे वो नहीं, वो भूतनी जो अभी इसी वक्त तुम्हारे आस पास है. भूत भूतनी उर्मिलाचा भूत आहे. दोन दोन उर्मिला आणि मी राम गोपाल वर्मा. क्या बोल रहे हो तुम? नहीं 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 ते काय 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 बोलत बोल ना. उपाय पाहिजे उपाय पाहिजे उपाय पाहिजे उपाय आहे उपाय आहे उपाय आहे. तुला तुला बली द्यावा लागेल. बली बली अरे ते नाही काय कोंबडा बकरा बली. चला पला पला पटकन जाऊन काय काय पहिले काय सांगू आपण. कोंबडा सांगू ना कोंबडा कोंबडा घेऊ ना कोंबडे. चला 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 नर बली द्यावा लागेल. तेच ते कोंबडा म्हणजे नरच ना. नाही नाही त्याला नर नकोय त्याला मादी पाहिजे. चला पटकन कोंबडी घेऊन या. भडकला भडकला अहो अहो ऐका ना माझा. अहो काकी ऐकून द्या घ्या माझं. हॅलो खाली काय पडलंय का? ऐकतच नाहीये. बस ती दमली की थांबेल. काय लावलंय त्याला कोण शांत करणार? याच फेफर अस शांत होत काय बाबा. जा बाबा तुझं आपलं काय तरी काय काय पहिलं सांगा. नरबली म्हणजे काय? नरबली म्हणजे माणसाचा बली. माणसाचा बली एक मिनिट. ए तुम्ही दोघं कोण आहे? माणूस. पटकन बली जा. आणि तुम्ही कोण आहात? माणूस. द्या त्याचा बली. काय बापाचा माल आहे. अरे माणूस असलो तरी माणूस घाण आहे. नको घाण माणसाचा बली नको. मग कोणाचा बळी पाहिजे? चांगल्या माणसाचा. तू कोण आहे? चांगला माणूस. आता बळी कोणाचा द्यायचा? बळी फेकून मारा या माणसाला. फेकून मारा. बाबा पळाला बाबा पळाला. त्यांना राहू दे. मला पण शांती ठेवायची. माझ्या राज्यात मला शांती ठेवायची. हे असे असे भोंदू बाबा असे आपल्या देशात मासतात आणि सगळीकडे अंधश्रद्धा बोकळते. बाबाला मी पळवला म्हणजे मी अंधश्रद्धेचा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. म्हणजे जल्ली सगळी गादी माझी झाली ना. कसा गादी वर चल उठ. कोणाला पळवला? बाबाला पळवला. अरे बाबा बंगाली इथून पळाला असल पण तो दुसरीकडे जाऊन दुकान उघडणारच. आग लागली त्या बंगाल्याला. तर मना सांगा मना सांगा. अंधश्रद्धेचा प्रॉब्लेम आपण एका दिवसात सोडवू शकतो? नाही नो नेवर सोडवू शकतो. जरा विचार करा आपल्या देशात अंधश्रद्धा का भोकलते? कारण आपल्याकडे सायंटिस्ट माजत नाही. आपल्याकडची पोरा शिकून शानी इकडे होतात ना मंगलावर यान मात्र अमेरिकेत सोडतात. अहो मग त्यांना तिकडून वडीत घेऊन यायचा. काहीतरी बोलता म्हणून वेडा वेडा अक्षरशः वेडा वेडा. हाय सला धना धना अमेरिकेवरून पोरा वडीत आणतोय. अरे तुझा बाप बसलाय का व्हिसा द्यायला? कशाला आगाऊपणा करतो? तुमचा असा आगाऊपणा करू नका. तो बूज तुम्हाला पण त्या अमेरिकेत ठेवून देईल. काय सांगताव? काय म्हणजे तुला अमेरिकेत जायचं आहे? मग मग काय तुझ्या बायकोचा काय? काय आता तिला मी आहे म्हणू ठीक आहे. अरे म्हणजे तुझ्या मागे तुझा पगार पेन्शन ग्रॅच्युटी प्रॉव्हिडंट फंड तुझ्या बायकोला कोण देणार? तुम्ही. तुझ्या बायकोला कोण देणार? तुम्ही. तुम्ही दोघं अमेरिकेत जा बायकांना माझ्याकडे पाठवा पगारासाठी. अरे काय तुम्हाला अक्कल बिकल का हाय की नाही? हा अक्कल बिकल का हाय की नाही? मी सांगतो तेवढा एक काम करायचा. तो बुश ऑलरेडी आपल्या राजाच्या भेटीला आलेला आहे. आपण त्याला जाऊन भेटायचा आणि कालवेल बघू त्याच्या कानाखालीच वारायचा. कशी वाटली आयडिया? आयडिया एकदम बेस्ट. काय झाला माझा भेज आहे ना? कसला माझा भेज आहे ना? चला चला बुशला भेटायला. ते पहा आलं विमानतळ. एवढ्या लांबून तुम्ही तर विमानतळच आहे. कसं काय ओळखली? हो सोपं आहे. ती काय बाजूला झोपडपट्टी आहे. आपल्याकडे फॅशन आहे बाहेर झोपडपट्टी दिसली की लगेच ओळखायचं आतमध्ये विमानतळ आहे म्हणून. परत परत मला अडाण्यासारखा विचारायचा नाही. परत परत अडाण्यासारखा विचारायचा नाही. नाही माणूस अडाणी झाला म्हणून काय झालं? एवढा अडाण्यासारखा प्रश्न विचारायचा? चला माझ्या मागून या. हा 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 ते पहा
ते पहा आलं विमान. हा काय मिळालं ना हेलिकॉप्टर आहे ती. ते पहा आलं हेलिकॉप्टर. हा नाही आता विमान आलंय. ते पहा आलं विमान. ते पहा आलं विमान. नी तो पहा आला येणा. या म्हणतोय. कोण भूत आहे? अरे मेल्या बूस आहे बूस. आमच्या राजात तुमचं स्वागत असो. हाव इट्स माय प्लेजर. उगाच काहीतरी फालतू बोलायचं नाही. या कशाला शिवी गाली करतो? अहो शिवी कुठे दिला? मग इट्स माय प्लेजर म्हणजे मी ह्या तुमच्या देशात आलो, ह्या माझा मोठा भाग्य आहे असा त्याला बोलायचं आहे. हा मना पण माहित होता. म्हटलं तुम्हाला माहित आहे काय बघूया. आमच्या राजात तुमचं स्वागत असो. थँक यू व्हेरी मच. धडपडला? धडपडला. आमच्या वाटेला गेलेला माणूस असाच धडपडतो. आमच्याकडच्या वाटा MTNL ने उकरून ठेवलेले. तुम्ही तर एकदम न्यू आहे, कोरा करकरे धडपडणारच. कोण आहे रे तिकडे? अरे हा इकडेच आहे. जा पटकन जाऊन पुष्पगुच्छ घेऊन या. आता घेऊन येतो. लवकर आ ना गोच. फुकू नको फुकू नको. गुच्छ विस्कळतो. ह्या तोंड आहे ना तोंड. ह्या तोंड असा करायचा गच्च ने हणायचं गच्च. ओके माझा रामदास पाद्य झाला आहे. आपण दोघे मिळून बोलक्या बोलांचा कार्यक्रम करूया. What is this? This is Guccha. Oh, I see you're right sometimes. Ah! What is this? This is Gal Guccha. Aniha? Pushpa Guccha. Ow, these are flowers. Ata hi ka flower chi bhaji hai ga. Mele phool. What? Phool. I am full. Yes. I am full? Yes. Then you are a damn fool. Oh, thank you. What? You are a bloody fool. Oh, it's my pleasure. You know, udach udach paper wale, channel wale, camera wale, reporter sagle bolva, udach udach heading la batmi paaje. You know, I am damn fool. I am bloody fool. Aho to tumhala to yada mhantoy. Oh, really? Te tumhi rangit purvani cha. Mala yada bolla. शपथ धरारी मला. तुम्ही धरारी मी बघतो. मला याड्या मला याड्या बोलतो. चल जा. असा डायरेक्ट नाही काय सोडायचा. आपल्याकडे काय फॅशन आहे? आधी आपण धमकी देताव, मग वॉर्निंग देताव, मग इशारा देताव, मग सगळी मिलिटरी बॉर्डर वर नेऊन उभे करताव, न 3 महिन्यान परत बोलावताव. ना ढूस दिली तरी ते फूस होतात. मिलिटरी घुसायची गरजच नाही. ओके ना. हमारे इधर 50 की परंपरा आहे. आमच्याकडे कोण पाहुणा रावणा आला की आम्ही त्याला सगळ्या ओपन करून दाखवत आहोत. सगळा देश देश नाही का ओपन करून दाखवत आहोत. कुठे कुठे VIP स्थळ आहेत, इम्पोर्ट स्थळ आहेत, परेड स्थळ आहेत. तुम्हाला सगळी स्थळ माहिती आहेत? माहिती आहेत. मग हे स्वतःच एक पर्यटन स्थळ आहे. चला यांच्या मागून देश बघायचा आहे. चला निघा. ताजमहल और गाडो भाकरी खातोय. तो काय ताजमहल आहे? मग या दादर मध्ये ताजमहल कुठून आला? मग तो ताजमहल आहे. मग ताजमहल आहे. तो आहे बीबी का मकबरा. तो तुमच्या बीबीचा आहे. गप राहते. येड्याला काय कळतंय का? Hey, yes, you're right, yeah. इथं कोणालाच काय कळत नाही. गेल्या वर्षी तुम्हाला लाल किल्ला म्हणून शनिवार वाडा दाखवला का नाही?
त्यांना व्हाईट हाऊस म्हणून महानगरपालिका दाखवली होती. चला कोणाला काय गमजा, एक शाना माणूस बोलतोय ना, एक येडा माणूस ऐकतोय ना. येस यू आर राईट. ये काय बोला आयुष्य पण, ये काय बोले. यू आर राईट. हा राईट ला या बोलला. ये ताजमहल ऍक्च्युअली किसने बांधला? झाकीर हुसेनने. व्हाट? हुसेन आर्मी फायर. टक 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 टक. अरे ढाम ठूक ठूक जरा घबरा ना. तुला ज्या आयला तुला मुंबई आणि इराक यातला फरक कळतो का? कुठे पण आपला बॉम्ब टाकत फिरतो. तुझ्या तोंडावर पडला बॉम्ब, तुझ्या तोंडाला आग लागली. अरे मेल्या कशाला मध्ये पुचाकलास? अरे तू झाकीर हुसेन बोलला त्याला सद्दाम हुसेन वाटला. आमच्याकडे सद्दाम उद्दाम कोण नाही, आमच्याकडे फक्त झाकीर हुसेन. झाकीर हुसेन माहित नाही? झाकीर हुसेन मजीव दे. आय विल सी यू. मी दाखवतो, मी दाखवतो झाकीर हुसेन. जरा पकडा झाकीर हुसेन दाखवतो. इकडे इकडे बघा, इकडे झाकीर हुसेन दाखवतो. केस हालत ना, कालच कापले फुक मारा. माझ्या आजूबाजूला असेल तो सगळा वाजवतो. अरे हुजूर वाव, ताज काही ये देशी झाकीर हुसेन. पण हा ताजमहल झाकीर हुसेन नाही बांधला काय, हा गवंड्यान बांधला. काय साला माझा नॉलेज आहे. कसला नॉलेज आहे? साधा सुद्धा नॉलेज नाही. हा कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटर कॉम्प्युटर. ह्या काय करता? हा मी चॅटिंग करतोय. तुमची वेबसाईट बंद करा. पुन्हा पुन्हा जर मध्ये बोलला तर कानाखाली मारीन. कप उभा राहायचा कळला? ऍक्च्युली काय आहे, ताजमहल जो आहे ना शाहजहानने बांधल्या. Oh, but see, I'm not interested in all that things. I want to say, tel. Kadya? Tel. Halkat nahi, telkat pan hai. Duniyabharcha tel piyun ata aaplyakade tel pyala alay. Kutla tel paahije? Coconut, kokoraj, vanaspati, nihar, ayush, rai. Now, 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 now. Navratna tel paahije. Best choice, Navratna tel. Sir, me hai tension, badan me dard wa. Kaise lae gori Navratna tel wa. Oh, tanda tanda cool cool. ह्याच्या बापाचा तेलाचा घाणा आहे. हा बैल असाच कोल फिरवतो. ये थंड थंड कोल कोल, थंड थंड कोल कोल, थंड थंड कोल. नाच नाच नाच. अरे नाच ना, तुझा दोष नाही, तुझा दोष नाही, तुझा खांदानच डोंबऱ्याच आहे. परत परत मध्ये नाचू नको. फायनली सांगतो कानाखाली तेल लावून मारीन. ओके ओके, युएसएचं तेल दाखवा. चल मी तुला युएसएचं तेल दाखवतो. व्हाट युएसए? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. इट्स आवर कंट्री. ये मेल्या बाबा तुझी कंट्री नाही, आमची कंट्री. युएसए म्हणजे उल्हासनगर स्टेट असोसिएशन. हे मला तिथे जायच्या. तुला उल्हासनगरात जायच्या? जायच्या. तुला काय येडा कुत्रा छावला? अरे त्या उल्हासनगरात तुला ठेवतील लपून आणि डुप्लिकेट बुश बनवतील. तुला कळणार पण नाही, मागे स्टॅम्प मारतील मेड इन युएसए. बस बोंबल. अवर कंट्री, अवर कंट्री. आमच्या कंट्रीच्या नादाला लागू नकोस. आमची कंट्री पस्तीला पस्ती तर 10-15 गचक होती. इसको जरा समजा दो. ए तू आमच्या कंट्रीच्या नादाला जायचा ना सांगून ठेवतो, नाही तर 1-5-2 डाऊन करून ठेवी. काय बोलताय? असं नाही बोलायचं. आपली भाषा प्रेमाची. Hey, what happened? Hey, who are these guys? No, no. हे गाईज नाही, हे बैल्स आहेत. ये मुन्ना मोबाईल उपप्पू पेजर. शिल्पा शेट्टीच्या आई बाबाने याला सुपारी दिली होती. ए बाबा अरे काय बोलतो इसको नाही पण का टपकाड आले गा ज्यादा बघू.
Tell me I'm a little upcomer. No, Tulami, what's going on? Just shut up, you don't know. We are the strongest power in the universe. I'm a Tumala, Macho the Sarka Chudun Taku. Really? Yes. Macha? Macha. Aditi Machama? One second, yeah. He Machama? Yeah. Ti Machama? Yeah. He Machama? Yeah. Ma Macha? Yeah. Ma Macha? Yeah. Isko bata do, ek machar aadmi ko kya banata hai? Hi, hi. Tujha yala gyare, yala gyare. काय झाला माझी आयडिया आहे ना मग बघा मला सभेचं अधिवेशन बोलायचं तर नुसतं घ्या म्हटलं की सगळे धाव झाले मग अधिवेशन फक्त एवढ्यासाठी त्याचं येणं वाटतं मारा मारा करायला चला चला आता दात काढू नका आपण त्या दिवशी कशासाठी बोललोय एका तासाच्या शेवटच्या तासात जर एखादा प्रॉब्लेम सुटला नाही तर माझी खुशी जाणार आहे तुमचा मंत्रीपद पण जाणार आहे तर ताबडतोब एखादा प्रॉब्लेम सोडवायला घ्या आपल्या देशातला महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे घुसखोरी आपल्या देशाचा अशीच घुसखोरी होत राहिली तर आपल्या देशाचा बांगलादेश होईल बांगलादेश तू सुनिये जनाब हा देश बांगलादेशला दिला तर क्या बोलती तू चल अति क्या खंडाला हिला खंडाल्याला न्यानी वरून दरी ढगलून द्या बाजूला वर ये देश बांगलादेश को देने का काय कू ये ऑलरेडी उनका हुआ है घुसून 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 ते घुसणारच कारण हे बैल हातात नुसते बसून चला बोला प्रॉब्लेम बोला पुढचा महाराज आमच्या राज्यात रोगराईने थैमान घातलंय ओ कीटकनाशक संपून गेली आहेत मग पेप्सी आणि कोका कोला फवारा मारा त्यात भरपूर कीटकनाशक आहेत अरे मला कळत नाही हे प्रॉब्लेम वर प्रॉब्लेम प्रॉब्लेम वर प्रॉब्लेम कसे निर्माण होतात अहो महाराज या प्रॉब्लेम मागे परकीय शक्तीचा हात आहे बरोबर बोललास उद्या तुझ्या बायकोला पोर झालं म्हण परकीय शक्तीचा हात आहे ओ महाराज मी ह्याच्या बायकोला बोललो राग याला आला काय साला जमाना आलाय बायको कोणाची राग कोणाला पोलीसवाले बोलला पोलीसवाले तर परकीय शक्ती सापडली अरे अरे मला सांग तुझी बायको काम होता ते कुठल्या शिपला काम करते कधी दिवस पालीला कधी रात्र पालीला तू कुठल्या शिपला काम करतो कधी रात्र पालीला कधी दिवस पालीला अरे मेल्या मधल्या पालीला कोण विचारा त्याला असतो की नाही ते कार्ड पंचिंग करतो मास्टर वर सही करतो दिवसभर झोपा काढतो तोपर्यंत पाकिस्तानला चार साईडने घुसघुस घुसताय महिला त्या पाकिस्तानची कीड पहिली ठेसली पाहिजे ए पाकिस्तान रुपये सांगा हम पाकिस्तान का निषेध करते हैं शाबाश ऐ शाबाश चीज पुकलीच्या गली दुबारून पाकिस्तानचा निषेध करतोय आम्ही देशासाठी मरायला पण तयार आहोत क्या बात है क्या बात है तुम्ही आयुष्यभर फक्त मराच कोणाला मारू नका हम कुर्बानी देंगे हम घर मिटेंगे हम कुर्बानी देंगे माझा हक घर मिटेंगे हा ना तुम्हाला देखो देखो आप नीचे बैठो शांति रखो शांति रखो बहन जी आपको टाइम दिया जाएगा आपको टाइम दिया जाएगा भाई साहब माइक छोड़ो माइक छोड़ो साहब साहब मंत्री जी बात कर रहे मंत्री जी बात कर रहे अरे भगवान के लिए शांति रखो मेरे बाबा भगवान के लिए शांति रखो मेरे बाबा अरे भगवान के नाम पे शांति रखो अरे मी काय तुम्हाला मनोरपंत वाटलो हॅलो काय सभागृहात अतिरेकी घुसलेत आयला इंडिया जिंकली गारी आहे बाहेर फटाके फुटतायत फटाके नाही फुटतायत सभागृहात खरोखरची अतिरेकी घुसले गोळ्या चुकवल्या का नाही होय होय वल्ला ए केक भून डालेगी ए केक को अरे मी एकटाच उरलोय रे कोई भून डालेगी आम्ही आता मैत्री जात पुढे गेलाय का नाही होय होय मंजूर है मी अर्ध्या तासात प्रॉब्लेम सोडवला काय माझा भेजय कसला माझा भेजय होय होय जल्दी बैठो हमारे पास टाइम नाही है का टाइम बॉम्ब लावलाय आमच्याकडे पण बोलायला वेळ नसेल बसून घ्या Thank you.
तर करतो त्याला पण तर करायला लागतो जीव केवढा आणि बंदूक केवढी. अरे काय तुम्हाला तुमच्या आम्ही तुमच्याकडे क्रिकेट खेळायला माणसं कशाला पाठवली तर करायला? आम्ही मैत्रीचा पुढे गेलाय ना मग पण हा अतिरेकी झाय ना. हे आम्ही अतिरेकी नसती, आम्ही स्वातंत्र्य सैनिक असती असं मुशर्रफ बोलती. चहाला मुशर्रफ जाईला तुझ्या. अरे कशाला म्हणजे म्हणजे बोलतो मी हाय ना. अरे मी हाय ना, मी राजा आहे का कव्वाली वाला अजीज नाज आहे. तू संध्याकाळी भेट. संध्याकाळ पर्यंत तुम्ही सगळी मिलिटरी घुसवून टाका पाकिस्तानात. लातो के भूत बातों से नहीं मानते. तुम हमको लात मारेगी? मारेगी. हमको लात मारेगी? मारेगी. भूलना मत, भूलना मत, हमारे पास अनुबॉम्ब है. अनुबॉम्ब नाही, आणून बॉम्ब बोल. दुसरीकडून आणून बनवलेला बॉम्ब, त्याला काय म्हणतात? आणून बॉम्ब. अरे आमच्याकडे आमचा स्वतःचा अणुबॉम्ब आहे. अणुबॉम्ब? अणुबॉम्ब आणू नाही, अणु अणुबॉम्ब नाही, अणु अणु अणुबॉम्ब अणु 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 टाकू, याच्यावर टाकू, याचा इथल्या इथं भुसकाट करून ठेवतो. नाही नो नेवर. का? अरे एवढूसा यांचा देश, त्याला अणुबॉम्ब कशाला? आपटी बॉम्ब. तुला काय वाटलं आम्हाला उई 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 करता येत नाही? ए भाऊ, अरे आम्ही चर्चा करतो ती घाबरलो म्हण नाही. आमची संस्कृती आहे शांततेची, अहिंसेची आणि चर्चेची. संस्कृती नाही तिचा आणि तुझा काय संबंध नाही ह्याच्याशी असा बोलायचा? ओके ओके. माझा ओके नाही, माझा ओके नाही, माझा लाईफ बॉय. हे पहा पुन्हा पुन्हा जर मध्ये मध्ये बोलणार तर त्या लाईफ बॉयच्या वडीने वडी संपेपर्यंत धुवून काढीन हो. मी धू का त्याला? घात ना यायला, याला धू, त्याला धू, गोळ्या झाड, बॉम्ब फोड. तुम्ही आयुष्यात कधीतरी थंडपणे विचार करा. हा नाही असा थंड व्हायचा, ह्याच्या डोक्यावर ना कोल्ड ड्रिंक होता म्हणजे थंड होईल. बघ मला फक्त काश्मीर पाहिजे. तो काय तुझ्या बापाचा हाय? हा ठीक बोलते, काश्मीर आमच्या बाप जादांचंच असते. कळलं तुम्हाला? काश्मीर यांच्या जादा बापांचं असते. ए मेले नीट नेम धर, नेम धरला मार गोली. अरे काय मेल्या गोली रिवर्स कानपडात घुसेल. ए येडे, अरे ते बुलेट प्रूफ आहे. तर या माणसाला कसा समजवायचा? तुझे बाप जदे, तुझे बाप जदे इंडियात राहत होते का पाकिस्तानात? इंडियात. मग इतकी वर्ष गुन्ह्या गोविंदाने इथे राहा राहिले, खा खा खाल्ले ना, आता तू कशाला मरायला पाकिस्तानात चालला? मला पाकिस्तान नको. अहिंसेचा विजय झाला, मला स्वतंत्र काश्मीर पाहिजे. अरे तिथे जाऊन खाणार काय नुसता? अरे मी राजा आहे ना, मी राजा आहे का तुझ्या बायकोचा आज आहे. तू संध्याकाळी भेट. संध्याकाळपर्यंत? नाही पण संध्याकाळी काय रे? भेट संध्याकाळी देतो. बघ संध्याकाळी तू मला स्वातंत्र्य देती. तुला स्वातंत्र्य पाहिजे? अरे होई होई काय मेल्या तू, स्वतंत्रच आहेस. आमच्या सगळ्यापेक्षा तूच स्वतंत्र आहेस. तुम्ही लोक पाकिस्तानातून वाया काश्मीर आमच्या गेट ऑफ इंडियापर्यंत घुसता. तुमची कोण झडती घेत, कोण चेकिंग करत, तुम्ही कुठला टोल भरता, कुठली जकात भरता, हे सगळं तुम्हाला नाही, हे फक्त आम्हाला. तुझे ते आय एस आय वाले आमच्या देशात घुसतात नाही, आपली आय आपली आय कार्ड, आपली आय कार्ड बनवतात, रेशन कार्ड बनवतात. ते आमची गरीब लोक रेशन रेशन करत दुकानाच्या बाहेर जीव देतात माहितीये. अरे इधर आव जाव, घर तुम्हालाच आहे. कधी कुणी यायचं, कुठे यायचं, बिंदास बिल्डिंग बांधायची, हॉटेल बांधायचं, इमारत बांधायचा, बिंदास. पण जे काय करशील ते सगळं अनधिकृत कर. उगाच काहीतरी अधिकृत करशील नाही, आमच्यासारखा पस्तावशील. इकडे एकदम सोपा आहे. इथे 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 की नाही डायरेक्ट जेलमध्ये जायचं आणि नेता बनून बाहेर पडायचा. पाकिस्तानातून यायचा, अभिनेता बनायचा, गायक बनायचा. मग आमची ही लोक अशाच गायकांना फुगो फुगो फुगवतात आणि मग ते फुगे नाचतात. ओबिनई कोबिनई, ओबिनई कोबिनई, ओबिनई कोबिनई, ओबिनई कोबिनई. अरे मी तर म्हणतो या भूतलावर आमच्या एवढा स्वातंत्र्य कुठेच नाही. इथे कोणीही कधीही कसाही केव्हाही येऊ शकतो, कारण इथे प्रत्येकाला इनकमिंग फ्री आहे.
होय 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 जल्ला आता मन कल्ला मेला काहीतरीच बोलला जल्ला नाही रे तू म्हणायचं वल्ला वल्ला आता मन कल्ला होय आजपर्यंत मी काश्मीर मध्ये उगाच खून खराबा करत होती येस अहिंसेचा विजय झाला आता सगळ्या देशात खून खराबा करणार अहिंसेला घोडा लागला हे काय घोडा मग हाच घोडा अहिंसेला लागला ना आम्ही जिहाद पुकारते थकलो चुकलो फसलो मी माझी चूक कबूल करतो तुमचा हा श्रीमुकुट उतरवून ठेवतो माझ्याच्या ह्या देशातला एक पण प्रॉब्लेम सुटायचा नाही होय ना अजिबात मग त्या वेळेला मी तुम्हाला काय सांगितलं होता काय अहो माझ्या आधीच्या राजांनी मी काय प्रयत्न केले नाही अरे आम्ही काय कायदे केले नाही कसले कायदे केले केवढे कायदे केले गेली 50 वर्ष आपण कायदेच करतोय कायद्यावर कायदा कायद्यावर कायदा दुसरा काय केलाय आपण सांगा ना एक उदाहरण देतो आपण कायदा केला कुणी वाहतुकीचा नियम मोडू नये म्हणून सिग्नल उभारला पण तुमच्या कायद्याचा रक्षक ट्रॅफिकवाला सिग्नलला कधीच नसतो सिग्नलच्या पुढं झाडाच्या मागे लपलेला असतो अरे मी म्हणतो बाबा तू सिग्नलला उभा राहा कोण कशाला सिग्नल मोडल पण नाही आम्ही झाडाच्या माग कोणी सिग्नल मोडला की टंकन बाहेर बोले काय देतो बोले बोल 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 काय देतो बोल म्हणजे तुम्ही त्याला नेमलाव कायदेशीर कारवाई करायला आणि तो बाबा करत असतो कायदेशीर कारवाई कायदेशीर आता तर काय मोकळं कुरणच मिळलंय चराला काय तर म्हणे हेल्मेट घाला हेल्मेट अरे पण सकाळी सकाळी दूध आणा जाताना काय हेल्मेट घालून जाणार काय कायदे करताना काहीतरी डोकी चालवा प्रत्येक कायद्यात पलवाट आहे तुम्ही कायदा केलात कुणी विदाऊट तिकीट फिरू नये म्हणून वर तुमच्या टीशी लोकावर जबरदस्ती केली बाबा रे दिवसाला एवढे एवढे बकरे मिळाले पाहिजेत दिवसभरात विदाऊट तिकीटवाल्यांचा कोटा पूर्ण झाला पाहिजे म्हणजे तुम्ही काय वाट बघता आपले जनता जनार्दन कधी विदाऊट तिकीट फिरते याची ते टीशी लोका उन्हातनातून पावती बुका घेऊन फिरतायत आपले कोण बकरा मिळतो का रे कोण बकरा मिळतो का रे कोण बक अरे चा हा तर बोकड आहे अरे वा 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 चला 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 लगेच कोपच्यात येऊन कायदेशीर कारवाई का मायला येताना युपी मधून विदाऊट तिकीट आले ना आमच्या राज्यात येऊन आमच्याच तिकीटात चेक करतायत नि यांचा कायदा काय म्हणतो नाही नाही कोणी कुठेही येऊ शकतो नाही कुठेही जाऊ शकतो हा मग इथली लोक खड्ड्यात गेली तरी चालतील आग लावा असल्या कायद्याला पण ह्यात तुमच्या लोकांचा चुकतो अरे तुमचे लोक लाज देतात ना म्हणून ते लोक लाज खातात मग त्यांना खाताना लाज नाही वाटत काय करायचं काय करायचं काय आम्ही हा राजाचा मुकुट घातला होता तेव्हा मला पण वाटवतो लोकांचा चुकतो लोकांचा चुकतो लोकांचा चुकतो म्हणून पण कधी हा मुकुट उतरवून ठेवा ही कापडं उतरवून ठेवा चला माझ्या बरोबर चला गेलं सरकारी ऑफिस मध्ये सरकारी हॉस्पिटल मध्ये तुमच्या राजदरबारात बघा एका कामासाठी एका शिक्क्यासाठी एका सहीसाठी 10-15 दिवस मुद्दाम रखडवला जातो 7-8 माले खालीवर नाचवला जातो तुमच्या एका अपॉइंटमेंट साठी दिवसभर चढवला जातो जिवंत माणसाकडे जिवंत असल्याचा पुरावा मागितला जातो ह्या मरणातनं जेव्हा जिवंतपणे भोगाल ना तेव्हा तुमचे पण हात आमच्यासारखे तुमच्या खिशाकडे जातील तुमचा तुम्हाला कळणार नाही कधी पैसे काढले साहेबाच्या हातात कोंबल्याने काम करून घेतलं ती हुडसूट हुडसूट सामान्य लोकांना दोष देण्यापेक्षा जे पैसे मागतात ना त्यांचे हात पहिले मुळासहित कलम करा तरच या देशात पुन्हा शुभाचा राज्य येईल भाषण चांगला होता मी एवढा घासा फाडून फाडून बोललो आणि माणूस म्हणतो भाषण चांगला होता अरे हा येडा कुठला अरे अशी भाषण ठोकून तू ही सिस्टीम बदलायला निघालायस माय बापो आता तुम्हीच मला सांगा ही परंपरागत चालत आलेली सिस्टीम आपण एका दिवसात बदलू शकता बरोबर पण थांबा आता आपणही एक प्रयत्न करून बघूया आता आपण आपलेच नेते होऊया या पुढे कुणी लाच लुचपत मागितली की आपल्या भारत माऊलीसाठी तरी हाच मंत्र जपूया नेवर माऊली 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 आमची भारत माता माऊली